शिक्षक और सड़क दोनों एक जैसे होते हैं। खुद जहाँ है वहीं पर रहते हैं, मगर दूसरों को उनकी मंजिल तक पहुँचा ही देते हैं। असे एक मार्गदर्शक हर्षल पाटील सर, ज्यांनी कित्येक देवळ्या ऍस्पिरंट्सना स्वप्नपूर्तीच्या वाटचालीत मदत केली आहे। तर सरांचे आगमन झालेले आहे, तरी आपण सर्वांनी टाळांच्या गजरात सरांचे स्वागत करूया। व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी हर्षल पाटील सर, सीसेट फॅकल्टी ऍडवायझर के ए पाटील सर, तसेच न थकता न थांबता न हरता प्रयत्न करून स्वतःचे आयुष्य घडवून पाहणाऱ्या सर्व ध्येय वेळा UPSC ऍस्पिरंट्सचे मी राजलक्ष्मी पाटील आणि मी सौम्य पिटाळकर CUEP तंत्रज्ञान विद्यापीठ व सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पिरंट क्लबच्या वतीने सहज स्वागत करतो। संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची, दीप प्रज्वलनाने करूया सुरुवात कार्यक्रमाची। मी उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन व विवेकानंद प्रतिमा पूजन करावे। मान्यवरांचे आभार। सरस्वतीचे माहेरघर असलेल्या CUEP विद्यापीठाचे महती सांगणारे CUEP गीत सादर करण्यासाठी मी सानिया सुतार हिला आमंत्रित करतो। सानिया सुतार। अंतरात दाटते चित्र तेच देखने, शारदे तुझ्या कृपे चित्र तेच रेखने, अहंतेस स्पर्श दे विनय पूर्ण लाघवी, मम यशात वाढते ती तुझीच थोरवी, ती तुझीच थोरवी। येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही। आजचे अंकुर उद्याच्या आसमंती सूर्य होती, प्राक्तनाची शिवधनुष्य राम इथले ध्वस्त करीती, ज्ञान येथे सर्जनाची कास धरिते निर्मिताना, मानसाला मानसाचे भान आहे चालताना, भान आहे चालताना। विश्वस्त झेप आहे येथे कलंदरांची, सृजनात धुंद होणे येथे अतर्क्य नाही, येथे अतर्क्य नाही। येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही,
पंथ आहे नेहमीचा, गुरुवंतांच्या बळाचा, पालकांची थाप आहे, विनय ही निश्राप आहे, या अशा या सर्जनाचा, मानसाच्या गौरवाचा, स्त्रोत हा निर्व्याज आहे, दश दिशांना गाज आहे, दश दिशांना गाज आहे. उद्देश जिंकण्याचा येथे अजिंक्य आहे, मधुकोश निर्मितीचा याहून रम्य नाही, याहून रम्य नाही. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही. धन्यवाद सानिया. सीओईपीला यशवंत आणि प्रतिभावंत अधिकारी घडवण्याचा वारसा लाभला आहे. दरवर्षी सीओईपी विद्यापीठातील अनेक विद्यार्थी यूपीएससी आणि एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करतात आणि त्यांच्या या स्वप्नपूर्तीसाठी दिशा देणारा क्लब म्हणजे सीओईपी सीसॅक. आणि आज सीओईपी सीसॅकचा शैक्षणिक वर्ष 2023-24 फ्लॅगशिप इव्हेंट विवेकमाला दिवस दुसरा. मी फॅकल्टी ॲडवायझर सीसॅक के पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी हर्षल पाटील सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. मी के पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. के पाटील सर. शुभ संध्याकाळ. आज मायबोली मराठीत आपण बोलणार आहोत. म्हणजे बरेचसे आपण शुद्ध माय मराठी बोलू शकत नाही आजकाल. व्यासपीठावरील माननीय अणुविद्युत अभियंता हर्षल पाटील, अथर्व भागवत, विविध पदाधिकारी, सीसॅकचे पदाधिकारी, माझे सहकारी मित्र आणि सर्वात महत्त्वाचे संस्थेचे आत्मा असलेले विद्यार्थी, अर्थात विद्यार्थी सीओपीचे आणि इतर संस्थांचेही. आपण कालही मोठ्या संख्येने उपस्थित होतात, आजही आहात हे जाणून देतं की आपलं ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा खूप तीव्र आहे आणि तसे आपण ध्येय निश्चित करून त्याला आकार द्याल. आज हर्षल पाटील सर त्यांचे अनुभव आपल्याशी हितगुज करतील, त्यामुळे आपल्याला ध्येय ठरवताना आणि ते ध्येय अंमलात आणताना ज्या काळजी घ्यायच्या त्या गोष्टी कळतील. काल श्रीमान सत्यम गांधी सरांनी की जे प्रथम प्रयत्नात यशस्वी झाले होते त्यांनी किती शिस्तबद्धरित्या योजना आखली होती आणि ती अंमलात आणली ते सांगितले. परंतु प्रत्येकाच्या बाबतीत असं होईलच असं नाही, त्यामुळे डूज अँड डोंट्स म्हणजे काय करावे अँड काय करू नये हे महत्त्वाचे आहे. तर हर्षल पाटील सरांना एक्झाम परीक्षा देण्याचा अनुभव आहे, मुलाखत देण्याचा अनुभव आहे, आता त्यांनी शिक्षकी पेशा की जे भावी अधिकारी घडवण्यासाठी मदत करण्याचा निश्चय केला आहे आणि त्या दिशेने ते कार्यरत आहेत. तर सर्वांनी जे काही आपल्याला गोष्टी सांगितल्या जातील त्या मनपूर्वक ऐकून भविष्यात अंमलात आणायच्या आहेत आणि 3-4-5 वर्षांनी जेव्हा पुढचे सीसॅक क्लब आणि अधिकारी हितकूज करतील त्यावेळेला आमचे 20 मुलं, 25 मुलं, 30 मुलं क्वालिफाय झालेत ज्यांनी यूपीएससी पास केलेत असं अभिमानाने सांगता यावं, यासाठी सर्वांनी धडपड करावी, त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. पाठीवरचा हात म्हणजेच विश्वास. विद्यार्थ्यांच्या क्षमतांची जाणीव करून त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रोत्साहन देणारा पाठीवरचा हात. ज्यांनी इंडियन फॉरेस्ट ऑफिसर प्रांजल चोपडे सर यांसारख्या ध्येयवेडा एस्पिरंट्सना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले. सरांनी यू पी एस सी सी ए पी एफ 84 रँक, यू पी एस सी सी एस सी 833 रँक प्राप्त केला आहे. मी हर्षल पाटील सर यांना विनंती करतो की सरांनी स्पर्धा परीक्षा तयारी दृष्टीपलीकडील विश्व या विषयावर मार्गदर्शन करावे. हर्षल पाटील सर. सर्वांना नमस्कार आणि गुड इव्हनिंग एवरीवन. आत्तापर्यंत मंचावर असलेले पाटील सर, त्यांचे सी ओ ई पीमध्ये असलेले कलिक जे ज्यांनी विचार केला की हर्षल पाटीलचं काहीतरी ऐकावं, आणि त्याचबरोबर पूर्ण सीसॅक क्लब आहे इथे की ज्यांच्या मार्फत ते कलेक्टिवली हा एफर्ट करत आहेत. स्वतःची पण एक जिद्द आहे आणि बाकी जे सी ओ ई पीमध्ये एक स्पर्धा परीक्षा असेल ज्या मुलांना गायडन्सची गरज आहे त्या मुलांना मदत करणारा हा क्लब आहे आणि दरवर्षी एक चांगल्या प्रकारे या विवेकमाला कार्यक्रमाचं जे आयोजन करतात आणि वेगवेगळ्या मान्यवरांना किंवा अधिकाऱ्यांना काही मेंटर्सला बोलवून तुम्हाला काहीतरी एक पर्स्पेक्टिव्ह देण्याचा, काहीतरी जाणीव करून देण्याचा, तुमच्या ध्येयांपंखांना एक बळ देण्याचा, सुरुवात कुठून करायची, कशी करायची याबद्दल एक थोडंसं सुरुवात करून देण्यासाठीचा हा सीसॅक क्लब जो आहे सी ओ ई पीचे त्या सर्वांचा. आणि सर्वात महत्त्वाचं की जे आलेले आहेत ज्यांना वाटलं की यस की हा एक करिअर ऑप्शन आहे, एक चांगल्या प्रकारे आपण समाजाला कॉन्ट्रीब्यूट तर करू शकतो बट त्याच वेळी एक माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये पण या परीक्षेचा आणि सिलेक्ट झालो तर माझ्यासाठीही आणि समाजासाठी आणि नाही झालो तरी माझ्यासाठी आणि समाजासाठी एक काहीतरी करण्याची एक थोडीशी डायरेक्शन देणारा जो एक अभ्यास आहे, प्रिपरेशन आहे, ते समजून घेण्यासाठी तुम्ही कालही आले. काल सत्यम गांधी सरांनी तुम्हाला त्याबद्दल सांगितलं असेल, उद्याही तुम्ही याल एका वेगळ्या पर्स्पेक्टिववर, ते एक पर्स्पेक्टिवने एका वेगळ्या विषयाला त्यामध्ये हे दिलं जाईल. बट आय फील फॉर्च्युनेट इनफ की मला या ठिकाणी बोलवलं. प्रांजल सरांचा अगेन की विद्यार्थीच आहे, दो मित्र आहे, त्यांचा मला का परवा अचानक फोन आला की हर्षल सर असं असं आम्ही सीसॅक क्लब चालवतो, आमचे मित्र आहेत, त्यांनी तुम्ही मुलांना मार्गदर्शन करू शक की अगेन की आता त्या याच्यामध्ये की कधी नाही म्हणू शकणार नव्हतो आणि या ठिकाणी आलो. बऱ्याच जणांना आय होप थोडीशी ओळख करून दिलेली आहे माझी, बट मी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग केलेली आहे. त्यानंतर डायरेक्टली आय स्टार्टेड प्रिपेरिंग फॉर यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेस. ओके, की फायनल इयरला असताना एका रेप्युटेड कंपनीमध्ये प्लेसमेंट झालेली, पण कुठेतरी आधी डोक्यामध्ये तो विचार थर्ड इयरला फायनल इयर, थर्ड इयरला आलेला फायनल इयरला तो मटेरियलाइज झालेला की आपल्याला या वाटेने जाऊन काहीतरी करण्याचं ध्येय आहे, काहीतरी करायचा विचार आहे. सो फायनल इयरला तो एक डिसिजन झालेला, एक कॉलेजमधून प्लेसमेंटही झालेली, बट आफ्टर आय ग्रॅज्युएटेड आय स्टार्टेड प्रिपेरिंग डायरेक्टली फॉर द सिव्हिल सर्व्हिसेस. इन फर्स्ट अटेम्प्ट इट सेल्फ इंटरव्ह्यूपर्यंत मजल गेली. त्याच वर्षी सी ए पी एफ, यू पी एस सी, एक वेगवेगळ्या अनेक वेगवेगळ्या परीक्षा घेते. आपल्याला जनरली यू पी एस सी म्हटलं की सिव्हिल सर्व्हिसेसच माहीत असतं, त्यामध्ये दुसरी परीक्षा सी ए पी एफ सेंट्रल आर्म फोर्सेस साठीची जी परीक्षा आहे त्यामध्ये देशात 84 रँक आला वगैरे. फॉरेस्टमध्ये प्रांजल सर तुम्हाला काही दिवसांपूर्वीच भेटून गेलेले असतील, अशा भरपूर सर्व्हिसेस आहेत, त्यामध्ये सिलेक्शन झालं. बट आय कंटिन्यूड माय जर्नी की आपल्याला एक सिव्हिल सर्व्हिसमध्ये काहीतरी आय एस आय पी एसपर्यंत किंवा इतर सर्व्हिसेसमध्ये पण काहीतरी करायचं आहे. त्या दृष्टीने ती लढाई चालू होती. 2016 असेल, 17 असेल, 18 असेल, एकामागून एक इंटरव्ह्यू देत गेलो, एकामागून एक अनुभव येत गेले. परीक्षा किती टफ म्हणण्यापेक्षा परीक्षा टफ नाही आहे, परीक्षा चॅलेंजिंग आहे. त्याचं एक थोडंसं उदाहरण माझ्याकडे बघून पण तुम्ही म्हणू शकता की पहिल्यांदाच कदाचित
आधीही असेल, पण या स्टेजवरती असं झालेलं असू शकतं की कोणीतरी अधिकारी किंवा कोणीतरी असं वेगळं कोणी अधिकाऱ्याशिवाय कोणीतरी बोलत आहे, बट ती जर्नी अशी आहे की ज्याबद्दल थोडंसं बोलावं वाटतं. ओके, की कॉलेज बऱ्यापैकी आपण COEP मध्ये किंवा अजूनही बाहेरून मुलं आलेले स्टुडंट्स आहेत या ठिकाणी, त्यांची काहीतरी एक ग्रॅज्युएशनला असताना कुठेतरी ती इच्छा आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. काल सत्यम सरांनी एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला सांगितलं असेल की UPSC काय आहे, कशा प्रकारे एक तुम्ही नॅव्हिगेट करू शकता, लवकरात लवकर त्या गोष्टींपर्यंत कसं पोहोचता येईल. बट ज्यावेळी आम्ही विषयाबद्दल बोलत होतो की आपण काय बोलू शकतो, काय करू शकतो, पण एक दुसरी बाजू पण आहे जी पण जी माझ्या आयुष्यामधून पण, म्हणजे मी असं काही निगेटिव्ह बोलण्यासाठी नाही आलेलो, बट ते पण एक सत्य आहे की ती चॅलेंजिंग एक्झाम आहे हे पण आपल्याला माहीत पाहिजे. त्यामुळे हे माहीत असणं कशासाठी गरजेचं आहे, तर विल पॉवर आणि आपण जिथून सुरुवात करणार आहोत त्यावेळी एक थोडंसं माहीत असावं की प्लॅन कसा असणार आहे, स्ट्रॅटेजी काय असणार आहे, व्हॉट टाईप ऑफ रिसोर्सेस आय एम गोईंग टू नीड इन दिस जर्नी, व्हॉट टाईप ऑफ टाईम लाईन आय एम गोईंग टू फॉलो. इफ की आपण जे म्हणतो की ENTC असाल, कॉम्प्युटर असाल, फर्स्ट इयरला अल्गोरिदम हा एक प्रकार शिकतो आपण इंजिनिअरिंगमध्ये, जे इंजिनिअरिंगमध्ये असेल की इफ येस देन डू धिस देन डू दॅट या टाईपमध्ये, की प्रिलिमपर्यंत पोचतोय, मेन्सपर्यंत पोचतोय, इंटरव्ह्यूपर्यंत पोचतोय, सिलेक्ट झाल्यानंतरही जर्नी या परीक्षेमध्ये संपत नाही, IAS IPS नाही झाला तरीही पुढे जाऊन पुन्हा इम्प्रुव्हमेंटसाठी तुम्ही परीक्षा देत असता. ओके, तर ही पूर्ण जी जर्नी आहे, मी पण असंच बऱ्याच वेळा आमच्या कॉलेजमध्येही आणि इतर ठिकाणीही जाऊन, जसे काही लोक बाहेरून पण आलेले आहेत, की असे टॉक्स ऐकलेले आहेत की ज्यामधून की सांगितलं जायचं की कसं चित्र आहे, काय आहे. ओके, सो ज्यावेळी पहिल्या इंटरव्ह्यूला गेलो, की इंटरव्ह्यूचा अनुभव किंवा पूर्ण परीक्षेचाच अनुभव, की आत्तापर्यंत की मागे स्टेजच्या मागे पण बोलताना आमचा हा विषय झाला की जनरली की आपण आत्ता इथे बसलेलो आहोत, बऱ्याच मुलांच्या बाबतीत आपण 10वी असेल, 12वी असेल, कॉलेजमध्ये पण असू, तर एक अकॅडमिकली आपण चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत आलेलो असतो. UPSC मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा कुठेतरी जाणं होतं की आता ब्रिक वॉलला जाऊन धडकलेलो आहोत आणि कुठेतरी प्रिलिम्स उडालेली आहे, मेन्स उडालेली आहे, किंवा आणखीन काहीतरी इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन, जेवढ्या लेटर स्टेजमध्ये जाऊन तुम्ही पडणार आहात तेवढा जास्त तो जोरात वरून पडणार आहात की प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, आणि मला तर इंटरव्ह्यूला जाऊन 5 वेळा तेवढ्या उंचीवरून पडण्याचा अनुभव आहे. ओके, त्याबद्दलही बोलूयात की या जर्नीने मग काय शिकवलं वगैरे. बट की जसं 100 किंवा 1000 लाखात एक उदाहरण सत्यम गांधी सरांसारखं पण असतं की वयाच्या 22व्या वर्षी UPSC सुरू केली, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू, रँक 10, IAS महाराष्ट्र, ही जशी एक साईड आहे तशी दुसऱ्या साईडने पण भरपूर आहे की एवढी सब्जेक्टिव्ह एक्झाम आहे, चॅलेंजिंग एक्झाम आहे. मी या एक्झामला कधीच टफ एक्झाम म्हणत नाही. तुम्ही आत्ता जे इंजिनिअरिंग किंवा कॉलेजमध्ये दुसऱ्या स्ट्रीम्समध्ये पण ज्या काही गोष्टी करत असाल त्या जास्त सोप्या आहेत व्हेन इट कम्स टू कंटेंट डिफिकल्टी. एक्झाम टफ नाही आहे, एक्झाम चॅलेंजिंग आहे. आणि मग त्या दृष्टीने ज्यावेळी मी या क्षेत्रामध्ये किंवा या डायरेक्शनने हा रस्ता निवडणार आहे त्यावेळी मी तुम्हाला हे नाही म्हणत आहे की या रस्त्याला येऊ नका किंवा अजिबात नाही, पण ज्यावेळी रस्ता तो निवडणार आहे तर बऱ्याच वेळा काय असतं की 1, 2, 3, 4 पाऊलच आपल्याला पुढचं त्या अंधारामध्ये दिसत असतं. ओके, तर कोणीतरी त्या रस्त्याने चाललेला असेल तर त्या रस्त्याला जाऊन असे असे फाटेसुद्धा फुटू शकतात, त्या रस्त्याने अशा अशा वाटा येऊ शकतात, असे असे स्पीड ब्रेकर येऊ शकतात, असं तुम्ही डायव्हर्ट होऊ शकता, या गोष्टीसुद्धा आहेत. की म्हणून या स्पेक्ट्रमपासून की एकदम आयडियल सिच्युएशनपासून ते एकदम वेगळ्या सिच्युएशनपर्यंत हा जो पूर्ण स्पेक्ट्रम आहे, आणि हे क्षेत्र फक्त UPSC चॅलेंजिंग आहे, MPSC चॅलेंजिंग आहे, आणि या क्षेत्रातच हा एवढा मोठा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे अशातला विषय नाही. आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रात जा, की तुम्ही बिझनेस सुरू करा, स्टार्टअप सुरू करा, सरकारी नोकरी करा किंवा प्रायव्हेट नोकरी करा, प्रत्येकाचा पाथ जो असणार आहे, जो वे असणार आहे तो डिफरंट आहे. त्यामुळे देर इज अ कॉमन सेट ऑफ प्रिन्सिपल्स, त्या ते जर माहीत असतील आधी पर्टिक्युलरली त्या क्षेत्राच्या बाबतचे, तर इट हेल्प्स अ लॉट इन दॅट जर्नी. की मी UPSC करण्याचा निर्णय, बऱ्याचशा लोकांमध्ये इथे की काही फर्स्ट इयर टू फायनल इयरपर्यंतचे मुलं असतील, काही UPSC तयारी करणारेही मुलं असतील की जे ऑलरेडी पास आउट आहेत किंवा आत्ता करत आहेत, बट कोणीतरी ते सांगितलं की कशा प्रकारचे रिसोर्सेस, कशा प्रकारची प्लॅनिंग
रिसोर्सेस म्हणण्यापेक्षा किंवा ते फायनान्सपासून मटेरियलपासून ते फॅमिली सपोर्टपर्यंत कोणत्या गोष्टी कशा प्रकारे प्ले करतात हे समजून घेणं पण गरजेचं आहे. त्यानुसार एक प्रॅग्मॅटिक प्रॅक्टिकल अप्रोच जो येतो तो गरजेचा आहे. बऱ्याच वेळा जे स्पर्धा परीक्षांमध्ये बघितलं जातं की विद्यार्थ्यांमधून की साधारणतः एक डिसिजन तो इमोशनल असतो, इमोशनल असला पण पाहिजे, ड्रीमच्या मागं धावलं पण पाहिजे, बट त्या इमोशनला प्रॅग्मॅटिझमची जोड असेल तर मग सक्सेस भेटण्याची शक्यता जास्त असते. ओके, आणि ते प्रॅग्मॅटिझम म्हणजे काय आहे, की ही जर्नी काय आहे, कशी आहे, माझ्याकडे काय आहे द्यायला, मला काय डेव्हलप करावं लागणार आहे, हे जर आधीपासून थोडीशी जर कल्पना असेल, ते एक महिनाभर दोन महिने घेऊन पूर्ण समजून घेण्याचा जर प्रयत्न असेल तर मग त्या जर्नीमध्ये थोडंसं त्या पद्धतीने प्रॅग्मॅटिक वेने जाता येतं. अभ्यास इमोशनल होऊनच करायचा आहे, वेड्यासारखा अभ्यास करायचा असतो, बट ते समज ते करत असताना की स्ट्रॅटेजी काय आहे, रिसोर्सेस काय आहेत, की गरीब घरापासून श्रीमंत घरांपर्यंतचे मुलं आहेत या परीक्षेमध्ये, की जे फर्स्ट मी म्हणतो की फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युएट असलेले काही मुलं आहेत की ज्यांच्या घरामध्ये आधी कधी ग्रॅज्युएट पण नव्हते आणि फोर्थ जनरेशन फिफ्थ जनरेशन ग्रॅज्युएट मुलं पण आहेत, UPSC ला कोणामध्येच फरक नाही आहे या गोष्टींमध्ये. मग ते माहीत असणं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये मी आयुष्यात काय करत आहे, मी कॉलेजमध्ये असताना पर्टिक्युलरली COEP सारख्या कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, त्या पद्धतीनं मी काय डिसिजन घेऊ शकतो, कशाप्रकारे ही परीक्षा करू शकतो, अभ्यास करू शकतो. की या अनुषंगाने एक उदाहरण द्यायचं म्हणजे की ज्यावेळी माझी तयारी चालू होती, माझा रूममेट ही वॉज अ CA, की कॉमर्स बॅकग्राऊंडचा तो होता, त्याने CA फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केलेलं. ध्येय होतं की UPSC करायची आहे, CA तर केलंच. ओके, दोन वर्ष जॉब केला, दोन वर्ष जॉब करून सेव्हिंग्स केल्या, स्वतःच्या पैशाने ती सेव्हिंग करून शिकायला आलेला, आणि ते ध्येय होतं की मी घरून पैसे घेऊ शकत नाही, मला ते गोष्ट मला माझ्या जीवावरती, कारण मी माझ्या घरातला फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युएट आहे, हे मी रिसोर्स मॅनेजमेंट किंवा एक प्रॅग्मॅटिझम जे म्हणतो ते एक थोडंसं आणखीन हे काय म्हणायचं आयडियल. पहिल्या अटेम्प्टमध्ये IRS, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये IPS, ही इज राईट नाऊ इन उत्तराखंड केडर सर्व्हिंग ॲज अ IPS. ओके, की कसं ते प्लॅनिंग असेल, की ध्येय होतं बट माझ्याकडे अवेलेबिलिटी काय आहे, माझ्याकडे टाईम किती आहे, तो म्हणायचा हर्ष प्रत्येक वेळी म्हणायचं मला, हर्षल माझ्याकडे दोन वर्षापुरते पैसे आहेत किंवा दोन वर्षाचाच टाईम आहे. आय एम नॉट सेईंग की मी करू शकत नाही किंवा हे नाही, माझ्याकडे हे रिसोर्सेस आहेत, तर माझा अप्रोच कसा असणार आहे, कशा प्रकारे करणार आहे, अभ्यास प्रत्येकाला करायचा आहे, ही वॉज द फर्स्ट टाईम ग्रॅज्युएट. ओके, तर या गोष्टींमधून काय शिकू शकतो आपण. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल, बरेचसे स्पीकर्स तुम्ही त्यांना पण ऐकलं असेल की प्लॅन बी बद्दल पण बोललं जातं, की प्लॅन बी वरती विचार करा येताना, इथे कशाप्रकारे तुम्ही सक्सेस रेट काय आहे, किती लोक IAS, किती लोक IPS आणि किती लोक स्पर्धा परीक्षा क्लिअर करू शकतात. UPSCच नाही आहे, बाकी भरपूर सर्व्हिसेस आहेत, पर्टिक्युलरली टेक्निकल जी फील्ड आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगचे असतील, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, भरपूर बाकी पण सर्व्हिसेस आहेत, MPSC आहे. ओके, बट तो अप्रोच काय असणार आहे, मी काहीतरी स्ट्रॅटेजी, बऱ्याच वेळा ज्यावेळी नवीन मुलं मला भेटायला येतात की कशाप्रकारे काय प्लॅनिंग करता येईल, तर त्या गोष्टीवरती मी बऱ्याच वेळा फोकस करत असतो, की आपण आत्ता ग्रॅज्युएट होणार आहोत तर कुठे आपली प्लेसमेंट झालेली आहे का, त्यानंतर आपली फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्या फॅमिली बॅकग्राऊंडनुसार जे माझं डिसिजन आहे की मला सिव्हिल सर्व्हिस करायची आहे, तर त्यानुसार मी किती वेळ देऊ शकतो या प्रोसेसला, त्यानुसार मी ग्रॅज्युएशनमध्ये काय केलं पाहिजे. सेकंड इयर थर्ड इयरचे मुलं येऊन भेटतात या बाबतीमध्ये भरपूर वेळा, तर ग्रॅज्युएशनमध्ये आत्ता वेळ आहे तर काय करू शकतो, ग्रॅज्युएशन कशाप्रकारे केलं पाहिजे, की जेणेकरून ग्रॅज्युएशनच्या महत्त्वावरती पण थोडंसं बोलेल मी, की हाऊ ग्रॅज्युएशन प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन इवन इन UPSC जर्नी. ओके, त्या ग्रॅज्युएशनमध्ये काय करू शकतो, किंवा त्या पुढे जाऊन प्लॅनिंग काय असणार आहे, की माझ्या बाबतीत मला बऱ्याच वेळा एक खूपच तो प्रश्न बऱ्याच लोकांकडून विचारला जातो की कसे टिकले तुम्ही 5 वर्ष तिथे जाऊन जायचे, तिथून पुन्हा खाली पडायचे, पुन्हा वर जायचे, परत खाली पडायचे, 5 वेळा हे कसं जमलं सलग. ओके, सलग नाही, मध्ये एक गॅप होता, 6 अटेम्प्टमध्ये 5 वेळा त्या UPSC च्या बिल्डिंगला जाऊन प्रत्येक वेळी ती रिझल्ट आल्यानंतर PDF बघायची, त्या PDF मध्ये नो रिझल्ट फाउंड बघायचं, आणि पुन्हा 15 दिवसामध्ये प्रिलिम कशी द्यायचं. येस, की 2-3 गोष्टी त्यामध्ये आहेत, की ऑब्व्हियसली आय वॉज फॉर्च्युनेट, माझे वडील शिक्षक होते,
ग्रामीण भागाची बॅकग्राऊंड जरी असली तरी वडील शिक्षक असल्यामुळे की कुठे त्यांनी जे मोटिवेशन दिलं तो फायनान्शियल सपोर्ट पण होता. आणि आय फील फॉर्च्युनेट इनफ की मी खूप लोकांना बघितलेलं आहे, कॅलिबर आहे, बट त्या रिसोर्समुळे हे करता आलं नाही. देन त्या इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचायचं, बट तिथून खाली पडल्यानंतर एक महिनाभरात तर पुढची प्रिलिम असायची. तर ते एकदा सो क्लोज येट सो फार जे असतं की नाही नाही आता कुठेतरी 5 मार्कांचं 10 मार्कांची तर गॅप आहे, नेक्स्ट टाइम 50 मार्कांची लीड घेऊन क्लिअर करून टाकूयात, अशा प्रकारचं ते हे असायचं. बट सर्वात महत्त्वाचं जे येतं की हे कसं करायला जमलं, तर काहीतरी फिक्स होतं की डोक्यामध्ये की काहीतरी प्लॅन होता, किती वर्ष द्यायचे आहेत, कशाप्रकारे हे करता येईल आपल्याला. आणि ऑब्व्हियसली फॅमिलीचा सपोर्ट, फ्रेंड्सचा सपोर्ट असेल, आणि मग त्याचबरोबर दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टनंतर एक स्वतः पण काहीतरी आपला अर्थार्जनाचा सोर्स बघून कुठेतरी एक टीचिंग करत 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 त्या पुढच्या गोष्टी पण करत होतो. ओके, तर त्या पद्धतीने काय करता येईल आपल्याला आधी त्या विषयावरती विचार झाला पाहिजे. मग थर्ड इयरला फायनल इयरला असताना काय करू शकतो, आपल्या टेक्निकल विषयामध्ये आपल्याला ऑप्शनल करायचं आहे का ह्युमॅनिटीजमध्ये आपल्याला ऑप्शनल करायचं आहे. हे छोटे छोटे डिसिजन्स असतील, छोटे नाहीत, मोठे डिसिजन आहेत ॲक्च्युली. बट यावरती कुणाशी तरी भेटून तुम्हाला ऑब्व्हियसली सीसॅकच्या माध्यमातून एवढं वेगवेगळ्या रिसोर्स पर्सनचं इंटरॅक्शन भेटत आहे, तर त्यामधून तुम्ही एक इनपुट्स घेऊ शकता, त्यातून एक स्ट्रॅटेजी बनवू शकता. अगेन की काही लोक आत्ता जे असतील की आम्हाला करायचं आहे, थर्ड इयरला आहोत, फायनल इयरला आहोत, कशाप्रकारे आम्ही ह्या गोष्टी करू शकतो, कशाप्रकारे ॲप्रोच ठेवता येईल, 1-15 दिवस घ्या, 1 महिना घ्या, पण विजन थोडंसं क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. त्यातून एक अंदाज येतो की जे मी माझी स्टोरी सांगितली प्रत्येक वेळी त्या इंटरव्ह्यूच्या टप्प्यापर्यंत पोहोचायचो, तर काहीतरी आपण त्या अल्गोरिदमसारखं बनवलेलं आहे का, 2 प्रिलिम्स जर मी क्लिअर नाही झालो तर या जर्नीमधून बाहेर पडून या या प्रकारे मी दुसऱ्या गोष्टींकडे जाईल. इंटरव्ह्यूपर्यंत की पहिल्या 2 अटेम्प्टमध्ये मला या या टप्प्यापर्यंत नाही पोहोचलो तर प्रयत्नांमध्ये, तर ही एक दुसरा ऑप्शन आहे माझ्याकडे, तो मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करत असेल. एक थोडंसं मेंटल मॅप प्रिपेअर करण्याचा एक प्रिपेअर करू शकतो आपण. ओके, तर एक या स्पेक्ट्रमपासून ते त्या स्पेक्ट्रमपर्यंत एक आयडियल ऑफ द आयडियल सिनारिओ, की स्टॅटिस्टिक्स खूप वर्क करतात इथे, की किती लोक IAS होणार आहेत, त्यातले किती महाराष्ट्रात येणार आहेत, किती IPS होणार आहेत, पूर्ण सर्व्हिसचं तो हे जे आहे त्यानुसार एक प्रॅग्मॅटिक डिसिजन घेणं, जे म्हणतो आपण की किती एफर्ट लागणार आहेत. की आय एम अगेन सेईंग की एक ह्युमन नेचर आहे जे मी या जर्नीमधून शिकलेलो आहे, की ते ह्युमन नेचर आपल्याला सांगतं की बाबा की काहीतरी अचीव करणं, त्याच्याकडे त्याच्याबद्दल अट्रॅक्शन असणं हे ह्युमन नेचर आहे अगेन. आणि त्याच्या मागे धावणं याच्यामध्ये सुद्धा काहीतरी मजा आहे, की पूर्णच इथूनच डोक्यामधूनच पूर्ण विचार होत असेल आणि इथून काहीतरी त्याला साथ किंवा सपोर्ट नसेल तर त्या जर्नीमध्ये मजा पण येत नाही असं आहे. त्यामुळे कुठे जॉब करताय, कुठे कॉलेज करताय, ते करत असताना की कशाप्रकारे आपण ड्रीम काय बघत आहोत, काय करणार आहोत, याचा एक थोडासा लेखाजोखा आत्तापासून मांडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ओके, आणि त्यानंतर मग सुरू होते की ही जर्नी काय आहे, कशी आहे, कुठून रिसोर्सेस असणार आहेत, कुठे करायची. काही विद्यार्थ्यांनी मला विचारलं की दिल्लीला जाण्याची गरज आहे का, आणखी कुठे करण्याची गरज आहे का, किंवा कोणते ऑप्शनल कसे चूज करायचे, किंवा हे UPSC प्रिपरेशन सर तुमच्याकडे बघून. 2 प्रकारचे पण रिस्पॉन्सेस मला भेटतात, की कालच एक विद्यार्थी भेटलेला की सर असा असा फॉरेस्ट एक्झामचा आत्ता निकाल आला, आणि मग तुमचे ते एक माझं ट्विट होतं ते व्हायरल झालेलं, आणि की ते ट्विट पुन्हा बघितलं की हा माणूस, या माणसाने तिथे जाऊन 5 वेळा जाऊन पडलेला आहे, तर आपण तर हा पहिलाच प्रयत्न होता, लगेच हार मानण्यात काही हे नाही आहे, आपण पण लढलं पाहिजे. आणि दुसरा त्यामधूनच रिस्पॉन्स येतो की घाबरून जाणारे पण लोक आहेत. ओके, की घाबरून तर अजिबात जायचं नाही. अगेन की काल एका लेक्चरमध्येच मी बोलताना बोललेलो की जर या जगात खुश राहायचं असेल तर करेज ठेवावी लागते. जोपर्यंत करेज डेव्हलप करत नाही तुम्ही, गांधीबाबापासून आहे ते, करेजियस असलेला माणूस खुश राहू शकतो. एक रिग्रेट राहिला नाही पाहिजे. मग तुम्हाला वाटतंय की करायचं आहे तर त्या फुल फ्लेजने करण्यामध्ये पण त्यात मजा आहे. ओके, आणि मग तिथून सुरुवात होते की ही जर्नी कशी आहे, कशाप्रकारे तुम्ही एकदा जो डिसिजन घेतलेला आहे जो हार्टमधून पण येऊ शकतो, तो एक चांगलं करिअर ऑप्शन म्हणून तुम्ही UPSC किंवा MPSC किंवा अदर सिव्हिल सर्व्हिसेसकडे बघत आहात. इट इज व्हेरी रॅशनल थिंग,
की UPSC MPSC याबद्दल अट्रॅक्शन असणं, त्यामध्ये एक अचीवमेंटची फिलिंग पण आहे पर्सनल लेवलला. दुसरं, पर्सनल लेवललाच जॉब खूप सॅटिस्फाईंग आहेत ऑब्व्हियसली, की जसं मित्र येऊन भेटतात, IAS आहेत, IAS IPS अधिकारी आहेत, ऑब्व्हियसली ते सांगत असतात की हर्षल किती जॉब चॅलेंजिंग आहे, कशाप्रकारे काय काय करावं लागतं, कसे कसे लोकं हँडल करावे लागतात, किती रिसोर्सेस स्कार्सिटी आहे, किंवा आणखीन कोणते कोणते चॅलेंजेस फेस करावे लागतात. बट ॲट द एंड ऑफ द डे कामाचं नेचर असं आहे, कामाचं स्वरूप असं आहे, ज्या रिसोर्सेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत अँड द चेंज यू कॅन ब्रिंग, या गोष्टींमुळे ते सॅटिस्फॅक्शन येतं. ऑब्व्हियसली पर्सनल लेवलला ह्या गोष्टी आहेतच, दुसऱ्या सोशल लेवलला की समाजासाठी काहीतरी करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी पण यामध्ये आहे. तर हे सर्व एक रॅशनल डिसिजन ऑब्व्हियसली, मग एक UPSC MPSC सारखा पर्याय तुम्हाला एकदम राईट्स एक स्वीट स्पॉट म्हणून पण बघता येतो. बट त्यासाठी इथून आलेलं जे रॅशन हे आहे, त्याबरोबर त्या प्रिपरेशनचे पिटफॉल्स पण समजले पाहिजे, की कोणी करावी ही परीक्षा, कशी करावी, का करावी, आणि का करू नये, आणि कोणी करू नये. ती खूपच जर तुम्हाला वाटत असेल की, आणि हे गोष्टी भरपूर लोकांनी बोलल्या पण असतील, तुम्ही ऐकल्या पण असतील, की या पद्धतीने काहीतरी इमोशनल आमच्या इथे हा हा असा असा एक हे झाला होता, IAS IPS त्यापासून इन्स्पायर झालो, किंवा मला काहीतरी लाल दिव्याची गाडी भेटेल, किंवा आणखी ह्या ज्या सुपरफिशियल अट्रॅक्शनचे पॉईंट आहेत, ते मग पहिल्या महिन्यामध्येच समजायला लागतं की कामाचं स्वरूप काय आहे, कामाचं स्वरूप काय आहे, कामाचं नेचर काय आहे, त्यानुसार ते मग. आत्ता एवढे उदाहरणं पण वाढलेले आहेत की UPSC पास होऊन सुद्धा, सर्व्हिसमध्ये जॉईन होऊन सुद्धा सर्व्हिस सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. का आहे असं? तर कुठेतरी तो मिसमॅच आहे, गेटिंग दिस. आणि मग तिथून पुढे की आत्ता जर हा डिसिजन घेतलेला आहे, तो हार्टमधून पण आलेला आहे, आणि त्यावरती जे काम करायचं आहे पुढे ते त्यातून डोक्याची रॅशनॅलिटी पण आहे, की कोणता ट्रॅक असणार आहे, एक वर्षाचं प्लॅनिंग काय असणार आहे, त्यानंतर प्रिलिम्सच्या एक्झामपर्यंत कसा अप्रोच असणार आहे, कुठे करणार आहेत, रिसोर्सेस काय आहेत माझे, माझा प्लॅन काय आहे, रेकॉर्ड काय आहे, माझ्याकडे सगळ्या गोष्टींचा काहीतरी लेखाजोखा बनवणे, आणि प्लॅन काय बदलत असतो, कधी कोविड येईल, नाहीतर आणखी कधीतरी काय होईल, काहीतरी वेगळा प्रसंग येईल, बट काहीतरी एक विजन असलं पाहिजे, त्या विजनने ते अचीव करता येतं. आणि मग तुम्ही काल पण तो अनुभव घेतला असेल की डिटेलमध्ये किती गोष्टी सांगितल्या असतील, की उगाच कोणीतरी फर्स्ट अटेम्प्टला येऊन एका झटक्यामध्ये एक टू डिजिट रँक वयाच्या 22-23 वर्षी काढून असंच घेऊन जात नाही, काहीतरी एक डिटेल्ड अप्रोच असतो, त्यासाठी सॅक्रिफाईस करण्याची तयारी असते, त्यासाठी डिसिप्लिनने वागण्याची तयारी असते. तर त्यासाठी लागणाऱ्या जी व्हॅल्यू सिस्टीम आहे ती कॉलेजमध्ये असताना डेव्हलप करू शकतो का? किंवा कारण UPSC इज नॉट अबाउट की किती अकॅडमिकली साऊंड तुम्ही आहात. ऑब्व्हियसली अकॅडमिक्स कॅपॅसिटी आणि एफर्ट ह्या दोघांची बेरीज वजाबाकी म्हणण्यापेक्षा मी मल्टिप्लिकेशन आहे म्हणेल, की ऑब्व्हियसली काहीतरी ॲबिलिटी पाहिजे, त्याशिवाय तुम्ही ॲबिलिटी ॲस्पिरेशन मिसमॅच असेल तर त्यासारखं वाईट काहीच नाही आहे की हर्षल पाटीलने उठायचं आणि म्हणायचं मला उसेन बोल्टला रनिंगमध्ये हरवायचं आहे. ॲबिलिटी ॲस्पिरेशन मिसमॅच आहे, तर आपली ॲबिलिटी काय आहे ते पण बघितलं पाहिजे. कॉमन शब्द SWOT ॲनालिसिस, स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटी थ्रेट्स ॲनालिसिस, की इंटरेस्ट कशामध्ये आहे, ह्युमॅनिटीजमध्ये इंटरेस्ट डेव्हलप होऊ शकतो का, बैठक किती आहे माझी, वाचनाची क्षमता किती आहे, रायटिंग स्किल्स कसे आहेत, बोलण्याची कला आहे का नाही आहे, अगेन की ह्या थोड्याशा सॉफ्ट स्किल्सच्या गोष्टी पण आहेत, ह्या गोष्टी जर डेव्हलप केल्या आत्ता, कारण ज्यावेळी मेन्सच्या तयारीला मुलं असतात माझ्याकडे किंवा भेटतात की सर हा एक पेपर आहे तो चेक करून द्या आणि थोडासा फीडबॅक द्या, त्यावेळी कळतं की अ अँड द आणि वॉज वेअर हॅव हॅज सारख्या गोष्टींमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहेत. का? तर ग्रॅज्युएशनमध्ये की आता इंग्लिशमध्ये कशाला काय आपल्याला हे करायचं आहे, या छोट्या गोष्टींपासून वर्क करण्याची वेळ येते त्यावेळी. म्हणून आपल्याकडे टाईम आहे, समजा तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इयरला असाल तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, स्किल सेट्स आहेत, ते डेव्हलप करू शकता. का? तर अनुभवामधून पण सांगतोय की ह्या गोष्टी पर्टिक्युलरली आपल्या इथे पण ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी असतात आणि ह्या सॉफ्ट स्किलवरती आपण वर्क करत नाही. अकॅडमिकली खूप साऊंड मुलं आहेत की भरपूर त्यांच्याकडे टॅलेंट त्या सेन्समध्ये आहे, बट वेन इट कम्स टू स्किल सेट UPSC, मी बऱ्याच वेळा बोलताना म्हणतो इट इज एक्झाम ऑफ रायटिंग, आणि ज्यावेळी एक्झाम ऑफ रायटिंग त्या कागदावरती काय लिहिलेलं आहे, 1750 मार्कांचं लिहायचं आहे, एक पेपर 50 पेजेसचा आहे, मागून पुढून 350 पेजेसमध्ये किती सब्जेक्टिव्हिटी येणार आहे,
आणि त्या सगळ्या 7 पेपर नंतर तुमचे मार्क आणि त्यानंतर मेन्स इंटरव्ह्यू आहे या सगळ्या गोष्टी आहेत. तर कोणत्याही प्रकारचा कसाही चेकर आपल्याला आला आणि त्याने कशाही प्रकारे पेपर चेक केला तरी पहिल्या 100 मी येऊ शकतो का नाही यासाठी काय करावायचं आहे. त्या तर त्यामुळे ही एक्झाम नॉट ओनली नॉलेजची तर आहेच आहे बट स्किल सेटची होऊन जाते की ज्या प्रकारे मुलं यामध्ये एफर्ट टाकत आहेत तुम्ही पण टाकाल त्या एफर्ट नंतर डिफरेन्शिएटिंग फॅक्टर काय बनतो तर याच बन हीच गोष्ट बनते. त्यामुळे बऱ्याच वेळा हे पण एक वाक्य लागू पडतं UPSC प्रिपरेशनला. आणि बऱ्याच वेळा तुम्ही जेवढ्या सक्सेसफुल कॅन्डिडेट्सला पर्टिक्युलरली ऐकाल त्यावेळी तुम्ही एक गोष्ट नोटीस कराल आणि ती गोष्ट आहे की मोस्ट ऑफ द सक्सेसफुल ॲस्पायरंट्स इन UPSC गेट देअर सक्सेस इन डिफरंट वे. हवेवर मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हु कुडंट अचीव देअर गोल इन UPSC ऑर एनी अदर एक्झाम हॅव सिमिलर लॅकुनाज ऑर सिमिलर व्हल्नरॅबिलिटीज. का तर ज्यावेळी ह्या सगळ्या ॲकॅडमिक लेवलच्या गोष्टी मॅचअप होतात तर त्यानंतर तुमचा ॲप्रोच काय आहे तुम्ही कशाप्रकारे तुमचं प्लॅन स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करत आहात ती प्रत्येकासाठी वेगळी आहे आणि ते आत्तापासून त्या गोष्टीवरती वर्क करू शकता. छोट्यातलं छोटं उदाहरण म्हणजे काय असतं की तुम्ही कॉलेजमध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीत पार्टिसिपेट करता. बरेच लोक किंवा पॅरेंट्ससुद्धा की मला पण आणि बाकी लोकांना पण येऊन भेटतात विचारतात की आमचा मुलगा 12वीला आहे मुलगी 1st इयरला आहे UPSC जर्नी आत्तापासून कशी सुरू करू. मी म्हणतो कॉलेजवरती फोकस करा 2-3 वर्ष. कॉलेजमध्ये 18-19-20 वर्ष हे जे 12 ग्रॅज्युएशनची वर्ष आहेत त्या काळामध्ये सुद्धा पर्सनॅलिटीची खूप डेव्हलपमेंट चालू असते जशी शाळेमध्ये असते तशी. की तिथून लिडरशिप क्वालिटीज असतील सॉफ्ट स्किल्स क्वालिटीज असतील प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज असतील ऑनलाईन थिंकिंग इंटरलिंकेजेस एव्हरीथिंग या गोष्टी करत असाल तुम्ही तर त्याच गोष्टी कामाला येतात असं आहे. त्यामुळे त्या ह्या ज्या कॉलेजमध्ये असताना करण्याच्या ज्या गोष्टी आहेत ते पण बघून घ्या. की बऱ्याच वेळा विचारतात लोक की सर मला IAS IPS व्हायचं आहे काय करावं लागेल. मग एक जनरल प्रश्न येतो की IAS IPSचा रोल काय आहे माहीत आहे का. आणि IAS IPSचा रोल काय आहे माहीत असेल विचारलं की थोडंसं गडबडल्यासारखं होतं. एक बेसिक जर एकदम साध्या शब्दात सांगायचं म्हटलं की IAS IPS काय आणखीही बाकी ज्या सेंट्रल सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये रोल काय आहे तर रोल आहे प्रोव्हाइडिंग लीडरशिप टू द एक्झिस्टिंग ब्युरोक्रसी ॲट डिफरंट लेवल ऑफ गव्हर्नन्स. की जिल्ह्यापासून ते केंद्रीय सेक्रेटेरिएटपर्यंत हे जे अधिकारी आहेत ते डिफरंट डिपार्टमेंट्सला लीडरशिप देत आहेत. मग तुम्ही विचार करा की हा जर एक साधारणतः एक जनरल वर्ड्समध्ये सांगायचा रोल झाला तर त्या UPSC काय बघत असणार आहे ज्यावेळी ती प्रिलिम्सची एक्झाम कंडक्ट करते मेन्सची एक्झाम कंडक्ट करते किंवा इंटरव्ह्यू कंडक्ट करत आहे. तर मग माझ्याकडे ते एक्सप्रेशनचं स्किल एक्सप्रेशन आय एम नॉट सेईंग की लगेच कुठेतरी फाडफाड इंग्लिश बोलता आलं पाहिजे आणि काहीतरी हे करता आलं पाहिजे पण ॲट द एंड ऑफ द डे पेपर समोर जाणार आहे तो चेक होणार आहे त्यातून तुमची पर्सनॅलिटी समजणार आहे. तर माझ्याकडे ते स्किल्स आहेत का तर त्या गोष्टींवरती पण आत्ता तुम्ही वर्क करू शकता त्या गोष्टी बघू शकता. आणि ते फक्त काय म्हणजे काय काहीतरी स्पेशल गोष्ट करून नाही ग्रॅज्युएशन चांगलं करून सुद्धा त्या गोष्टी बनतात. की ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही काय करता की कुठेतरी CSACचा क्लब आहे त्यामधून तुम्ही काहीतरी गोष्टी इव्हेंट ऑर्गनाईज करत आहात त्यामधून काहीतरी टीमवर्क करत आहात त्यामधून काहीतरी बिल्डिंग काहीतरी एक इनिशिएटिव्ह ऑर्गनाईज करून तो एक्झिक्यूट करत आहात कुठल्या तरी स्पोर्ट्स टीममध्ये पार्टिसिपेट करून कुठला तरी कॉलेजचा इव्हेंट ऑर्गनाईज करत आहात आणि त्यानंतर कुठेतरी आणखीन काहीतरी टेक्निकल गोष्टीमध्ये रोबोकॉनमध्ये आहात आणखी कशामध्ये तरी आहात काहीतरी बाजा याच्यामध्ये पण आहात तर त्या गोष्टींमधून ती पर्सनॅलिटी आणि त्या गोष्टी त्या ॲबिलिटीज डेव्हलप होत असतात. तर त्या गोष्टींनासुद्धा मी सांगतो की मिस आउट नका करू UPSC जर्नी. की अगेन की फोकस्ड असाल क्लिअर असाल 3rd इयरला 1st फायनल इयरला पण सुरू करता येते आणि UPSC जर्नी ॲट द सेम टाईम 2 वर्षांनंतर पण सुरू करता येते. मी एवढा प्रॅक्टिकल बोलणारा माणूस आहे की मला काहीतरी कुठेतरी मी आता टीचिंग करतो म्हणून लगेच फायनल इयरच्या मुलांनी मला उद्या भेटायला या आणि परवा मला कुठली तरी बॅच लॉन्च करायची आहे आणि मग पॉलिटिकल सायन्सच कसा एकदम मस्त ऑप्शनल आहे आणि आता तुम्ही माझ्याकडेच कसं ते टीचिंग घेतलं पाहिजे हा पण विषय नाही आहे. की ते प्लॅन म्हणून त्या गोष्टीचे रूममेटचं किंवा माझ्या मित्राचं पण उदाहरण दिलं की बघा काहीतरी की दुनिया एक्सप्लोअर करायची असेल तर 2 वर्ष जॉब करून सुद्धा बघू शकता त्यानंतर सिव्हिल सर्व्हिस केली तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे. का बोलू शकतो मी हे तुम्हाला आत्ता वाटू शकतं की सर
ऑलरेडी आमचा टाईम चाललेला आहे, 3 वर्ष थर्ड इयरला आहोत, फायनल इयरला आहोत, ऑलरेडी आम्ही कधी कधी वाटतं की मागे पडलो आहेत. या टॉपरला ऐकलं होतं आणि त्या टॉपरने सांगितलं होतं की मी 3र्या वर्षी UPSC ची तयारी सुरू केली होती वयाच्या, आणि मग तरी पण मी त्यामुळे थोडा मागेच पडलो असं काही नाही आहे. वयाच्या 28व्या वर्षी UPSC सुरू करून ते 30व्या वर्षी पण सुरू झालेले आहेत कॉर्पोरेटमध्ये चांगला अनुभव घेऊन. UPSC ला पण काय पाहिजे तेच पाहिजे. बऱ्याच लोकांनी हे बोललं पण असेल की एकतर कॅच देम यंग चालू आहे UPSC चं, किंवा काहीतरी प्रॅग्मॅटिक काहीतरी त्या डॅफमध्ये दिसतंय की आयुष्यामध्ये काहीतरी केलेलं आहे, की कुठेतरी एक चांगली लिडरशिपचे रोल काहीतरी केलेला आहे. तिथं स्पेसिफिक मेन्शन आहे त्या गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये, कुठेतरी काहीतरी ऑर्गनाईज केलेलं आहे, कुठली तरी एक चांगली हॉबी आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याकडून दुर्लक्षित होतात या काळामध्ये, की हॉबी आहे, इंटरेस्ट आहे या व्यक्तीला, त्या गोष्टीवरती तो वर्क करतो, ती गोष्ट त्याच्याकडे त्या ती व्यक्ती जी आहे ती त्या गोष्टीवरती टाईम घालवत आहे, स्वतःला योगा करत आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यातून पर्सनॅलिटी बनते. तर मी एवढा खूप मोठा लाईफची फिलॉसॉफी सांगणारा हे नाही माणूस नाही आहे, बट वेन इट कम्स टू धिस जर्नी एव्हरीथिंग कम्स इन टू द प्ले. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तो एक कॉन्फिडन्स लागतो, तो एक ॲटिट्यूड पण लागतो. बऱ्याच वेळा असं असतं की विद्यार्थ्यांमध्ये की त्या इग्नोरंट कॉन्फिडन्समधून सुद्धा हे एक्झाम तोडून टाकतात, फोडून टाकतात. काय लागतं मला सांगा तुम्ही सर, 12 तास 14 तास अभ्यास करायचा आहे, तुम्ही सांगा, हे करायचं आहे ते करायचं आहे, करून टाकतो. त्या पद्धतीचं फिजिकल स्ट्रेंथसुद्धा मेंटल स्ट्रेंथसुद्धा डेव्हलप करावी लागते. फिजिकल स्ट्रेंथ शब्द आला की UPSC ची मेन्स सकाळी 3 तासाचा पेपर आहे, संध्याकाळी 3 तासाचा पेपर आहे. मेन्समध्ये 3 दिवसात 4 दिवसामध्ये 7 पेपर लिहायचे आहेत, तिथपासूनच्या गोष्टी आहेत. ओके, की 100 पेजेस लिहायचे आहेत दिवसामध्ये. सब्जेक्टिव्ह पेपर आहे, 1750 मार्कांची एक्झाम आहे. बऱ्याच लोकांना त्या गोष्टी माहीत आहेत. इथपासूनची ती पूर्ण डेव्हलपमेंट आहे. आणि म्हणून की आत्ता थर्ड इयरला आहात तुम्ही, फायनल इयरला आहात, सेकंड इयरला आहात, विचार करत आहात या गोष्टीवरती, तर या गोष्टी डोक्यामध्ये ठेवा. हा पर्स्पेक्टिव्ह, ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह ठेवा की कुठेतरी ते एकदमच इमोशनल तर नाही आहे ना. कोणत्या पद्धतीने की सेकंड इयरपासून जरी मी करणार असेल UPSC, थर्ड इयरपासून जरी करणार, देर इज नथिंग रॉंग इन इट. प्रत्येक जण या परीक्षेमध्ये आपल्या आपल्या वेगळ्या स्ट्रॅटेजीने सिलेक्ट होत आहे. भेड चालणे नाही होणार आहे कोणी, ते प्रत्येकाचा युनिक सेट आहे. एवढ्या जागा आहेत की 400-500 लोक एक टॉपचे क्लास 1 IAS IPS वगैरे होणार आहेत, 800 टोटल जागा असतात. त्यामुळे प्रत्येक जण काही ना काहीतरी युनिक सेट घेऊन येतो आहे. कोणी म्हणतो, कोणी विदाऊट क्लास सिलेक्ट होणार आहे, कोणी क्लास लावून सिलेक्ट होणार आहे, कोणी या ऑप्शनलने सिलेक्ट होणार आहे, कोणी त्या ऑप्शनलने सिलेक्ट होणार आहे, कोणी टेक्निकल सब ऑप्शनल घेऊन सिलेक्ट होणार आहे, कोणी ह्युमॅनिटीजचं ऑप्शनल घेऊन सिलेक्ट होणार आहे. UPSC इज लाईक दॅट, की म्हणजे असं झालं म्हणजे की यावर्षी सगळे सोशिओलॉजी ऑप्शनलचेच झालं असं नाही आहे. तुम्ही जर अकॅडमिकमध्ये चांगलं असाल, ग्रॅज्युएशन जर चांगलं करत असाल, तर मॅथेमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे ऑप्शनलसुद्धा UPSC मध्ये घेऊ शकता. इथपर्यंतच्या त्या गोष्टी आहेत. तर डिसाईड करा टाईमलाईनने, ते हळूहळू हळूहळू ग्रो करण्याचा प्रयत्न करा. कारण UPSC इज अ एक्झाम ऑफ डिसिप्लिन, पेशन्स. आणि म्हणून कुठेतरी सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयरमध्ये नॉट ओनली फ्रॉम UPSC MPSC पॉईंट ऑफ व्ह्यू, थोड्याशा लाईफच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण ह्या गोष्टींकडे बघण्याचा प्रयत्न करा की माझ्याकडे कोणत्या ॲबिलिटीज आहेत, त्या कशा डेव्हलप करता येऊ शकतात. त्यानंतर मग सुरू होते UPSC ची जर्नी. त्यामध्ये काय करायचं काय नाही, भरपूर गोष्टी आहेत. आणि माझा जो अनुभव की थोडासा आहे की कशाप्रकारे ही UPSC वर्क करते, कशाप्रकारे UPSC मधून किंवा MPSC मधून पर्टिक्युलरली तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला एक्सप्लोर करायच्यात, की पुढे करिअर नंतर भरपूर गोष्टी आहेत. की सिलेक्ट झाला फायनलिस्ट, ती एक सेक्रेट PDF आहे, आणि त्या PDFमध्ये 1 रिझल्ट फाउंड, आणि तो रिझल्ट बघितला आणि कुठेतरी पोस्टर लागले आणि लगेच आयुष्य सॉर्ट आउट झालं असं पण नाही आहे. त्या पुढच्या चॅलेंजेससाठीची पण ही परीक्षा आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवरती फोकस करता आलं पाहिजे. एक एक टप्पा आहे तो तुमच्या ॲबिलिटीज टेस्ट करणार आहे. जे मगाशी बोललो मी, मल्टिप्लिकेशनचा गेम आहे, ॲबिलिटी प्लस एफर्ट, की प्लस नाही इंटू एफर्ट. 0 ॲबिलिटी असेल, एफर्ट कितीही असतील, देर इज नो एंड गेम. 0 इंटू एनिथिंग 0. भरपूर ॲबिलिटी आहे, गॉड गिफ्टेड आहात, एफर्ट नाही आहे, अगेन मल्टिप्लिकेशन इज 0. तर कोणत्या वेने, कोणत्या इंटेन्सिटीने, कशा प्रकारे तुम्ही ते एफर्ट टाकणार आहेत हे पण खूप जास्त मॅटर करतं.
कुठे टाकणार आहात, कशा प्रकारे करणार आहात? एक छोटासा प्रश्न घेऊन सांगतो की काय प्रिपरेशन किंवा डिसिजन मेकिंग कशी थोडीशी इम्पॉर्टंट ठरते या प्रोसेसमध्ये, की मुलांनी मला आत्ता थोडंसं बाहेर पण विचारलं की सर दिल्लीलाच गेलं पाहिजे काही यू पी एस सी तयार करायला, दिल्लीला सांगितलं जातं की वातावरण आहे. मी 6 अटेम्प्ट दिले 6 मध्ये 5 वेळा इंटरव्ह्यूला गेलो, एकदा एकाच अटेम्प्टला मी दिल्लीला गेलो, त्या अटेम्प्टला मेन्स पण क्लिअर झालो नाही. अगेन की आय एम नॉट मेकिंग की माय एक्झाम्पल इज अ जनरल एक्झाम्पल, की असं काही थंब रूल नाही आहे की तुम्ही कुठे कशाप्रकारे कराल. त्यासाठी जे मी थोडंसं आधीला बोललेलो की रिसोर्सेस काय आहेत, आपली कॅपॅसिटी काय आहे, माझे स्ट्रेंथ विकनेसेस काय आहेत, छोटी गोष्ट असते जी तुमचा डिसिजन तिथे गेल्यावरती कळतं की मला जेवण वेगळं नाही चालत किंवा मला महाराष्ट्राचं जेवण लागणार आहे. 8-6 महिने तर मग तिथेच ॲडजस्ट होण्यामध्ये जातात, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग तुम्ही म्हणाल की सर डेमोक्रेटायझेशन ऑफ इन्फॉर्मेशन एवढं झालेलं आहे, त्यानंतर पण तुम्ही बघू शकता की घरी बसून यू पी एस सी पण लोक करत आहात. तुमच्या ॲबिलिटीज काय आहेत त्या समजलं पाहिजे. पुण्यामध्ये राहून करू, दिल्लीमध्ये राहून करू, किंवा घरी बसून करू. सी ओ ई पीचाच माझी विद्यार्थी आहे, माझा मित्र आहे गिरीश यादव, आय पी एस तमिळनाडू आहे, पूर्ण प्रिपरेशन घरी राहून केलेलं आहे. भरपूर असे उदाहरणं देता येतील. त्यामुळे मी सांगितलेलं आहे की हे लक्षात ठेवा की कुठेतरी या जर्नीमध्ये युनिकनेस तुमचा काय आहे आणि प्रत्येकजण युनिक आहे त्या सेन्समध्ये, त्यानुसार स्ट्रॅटेजी बनवण्याचा प्रयत्न करा. आम्ही पण पहिले 1-2 प्रयत्नात ट्रायल अँड एरर म्हणा, मिसगायडन्स म्हणा, हे म्हणा ते म्हणा, ह्या गोष्टी होऊ शकतात, कोणासोबतही होऊ शकतात. त्यामुळे स्वतःचं ॲनालिसिस करायला जमलं पाहिजे की मी अकॅडमिक्स, आणि हे छोट्या अवघड गोष्ट नाही आहे की सर कसं कळणार मला की माझ्या स्ट्रेंथ विकनेसेस काय आहेत, माझी व्हॅल्यू सिस्टीम पर्टिक्युलरली काय आहे. छोटं उदाहरण असतं की तुमची आयुष्याची जर्नी आठवा की कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिलेल्या आहेत का, कॉलेजमध्ये 10वी 12वी असेल काय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये मी ज्या पद्धतीने अभ्यास करायचो होतो तर त्या गोष्टी झेपायच्या का मला, मी कोणत्या व्हॅल्यू सिस्टीमने मी काम करायचो, की 6 वाजता उठायचं सकाळी ठरवलेलं आहे तर मी ठरवलेली गोष्ट करू शकतो का, नसेल तर कशाप्रकारे मला ती गोष्ट अचीव करावी लागेल का. तर इथे ती डिसिप्लिन आहे, कोणी तुम्हाला सांगायला येणार नाही की आज हे करा उद्या ते करा. मग इथून पुढे किती जी व्हॅल्यू सिस्टीम तुमची कॉलेजमध्ये पण असेल किंवा नंतरही असेल, ती आयुष्यासाठीची पण व्हॅल्यू सिस्टीम बनू शकते. ही जर्नीच अशी आहे की यू पी एस सी 1-6 महिने यू पी एस सी 1 वर्षाची परीक्षा का घेते, की प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू कॉम्प्युटरवरती पेपर चेक होतात, 2 दिवसामध्ये पण निकाल लावू शकतात, 10 दिवसांमध्ये पण निकाल लावू शकतात, वर्षभर का घेते? पेशन्स डेव्हलप करायचा, कुठेतरी डिसिप्लिन असला पाहिजे प्रिपरेशनमध्ये. हे सर्व जे फॅक्टर इन होतं त्यासाठी एक वैयक्तिक व्हॅल्यू सिस्टीम डेव्हलप करावी लागते, आणि ती व्हॅल्यू सिस्टीम तुम्हीच करू शकता, आणि मग त्यातून पुढे जायचं प्रत्येकाला. जे मगाशी बोललो मी की अचीवमेंट, सेन्स ऑफ अचीवमेंट आहे यू पी एस सीमध्ये, अँड नथिंग रॉंग विथ इट, की काहीतरी मी एक चांगलं आणि मोठं करणार आहे आयुष्यामध्ये, असं काहीतरी एक सेन्स ऑफ अचीवमेंटचं पण एक लोकांचं मोटिवेशन असू शकतं, असायला काही हरकत नाही आहे. पण त्याचवेळी एक दुसरी पण गोष्ट असते की आपल्यालाच वाटते, प्रत्येकाला वाटते की चांगली गोष्ट करायची असेल, त्यावेळी भीती पण असते, फिअर ऑफ फेल्युअर. आणि ऑब्व्हियसली त्या गोष्टीवरती तिथे जाऊन आल्यामुळे एक आणखीन एक गोष्ट सांगतो की अगेन इट इज वर्थ डुईंग. की किती लोकांना आता 8वीमध्ये 9वीमध्ये पहिल्या सेमिस्टरला किती टक्के पडले होतो ना, आपण किती रडलो होतो, किती लोकांना आठवतं की नाही नाही मी दुसरा आलो होतो शाळेमध्ये, पहिला आलो होतो किंवा 5वा आलो होतो आणि मला एवढे कमी मार्क पडले होते. लाईफ असते, लाईफची फिलॉसॉफी नंतर कधीतरी बोलता येईल, बट की तुम्ही त्या गोष्टीला जे इच्छा होती आणि ज्याच्यासाठी काहीतरी इंटरेस्ट प्रॅक्टिकल प्लॅन बनवला होता, त्याच्या मागे, त्या ध्येयाच्या मागे आपण काहीतरी धावलो होतो, हे वर्थ असतं. आणि बऱ्याच वेळा मग आता सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण बोललं जातं की सर का करायची, टेन्शन पण येतं कधी कधी, कन्फ्युजन पण आहे की करू का नको, करू तर कसं करू. एवढं लोक सांगतात की 10 लाख लोक एक्झामला बसतात, 1000 लोक सिलेक्ट होतात, या सगळ्या गर्दीमध्ये मांदियाळीमध्ये मी उतरायला पाहिजे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. स्टार्टअपमध्ये जाऊन बघा काय आहे. स्टार्टअपमध्ये पण तेच आहे की स्टार्टअप सुरू केलं म्हणून काय लगेच तुम्हाला सक्सेस भेटला आणि आणखीन काहीतरी मोठा तुम्ही युनिकॉर्न स्टार्टअप झाला, अशातला विषय नाही आहे. कोणत्याही क्षेत्रात जा, ते चित्र असणारच आहे की जी गोष्ट अशी वर्थ करण्याजोगी आहे, जी गोष्ट तुम्हाला काहीतरी सॅटिस्फॅक्शन देणार आहे, ती गोष्ट
काहीतरी चॅलेंजिंग असणारच आहे. आणि म्हणून जे बोललो मगाशी त्या गोष्टीकडे परत येतो की त्या गोष्टीसाठी करेज लागणार आहे. आणि करेज डेव्हलप करायची असेल तर तुमच्याकडे डिसिप्लिन आणि पेशन्स लागणार आहे. काही दिवसांपूर्वी घरी गेलो होतो त्यावेळी की एवढं UPSCचं मी प्रिपरेशन केलं, काही भरपूर इंटरव्ह्यू दिल्या, काही मध्ये सिलेक्ट झालो, त्या जॉईन नाही केल्या. मग नंतर मग कोणाला तरी गावाकडती गेल्यावरती समजलं की मी आता अशा अशा प्रकारे मुलांना गाईड करतो, शिकवतो. तर एका व्यक्तीने थोडंसं की आता हे कशाला करायला लागलेलं आहे वगैरे वगैरे, अजून एक्झाम दे, आता हे झालेले आहेत रिटायर, तू आणखीन तुझे अटेम्प्ट बाकी आहेत, तू अजून का तयारी करत नाही. त्याचवेळी दुसरा पण एक व्यक्ती आला आणि त्यांनी पण सांगितलं की कशा प्रकारे ऑपरेट होते ही सिस्टीम. की शेतकरी म्हणला, आम्ही माझ्या पर्स्पेक्टिव्हनी एक गोष्ट सांगतो, म्हणाले ते मला की एक ऊस लावल्यानंतर सुद्धा 18 महिने त्या आम्हाला शेतकऱ्याला वाट बघावी लागते, तेवढा पेशन्स लागतो. आता नवीन क्षेत्रामध्ये उतरत आहेस तर तेवढा पेशन्स पण ठेवण्याची तयारी ठेव. याच पद्धतीने UPSCची जर्नी पण आहे की कोणत्या सिस्टीमने आणि कशाप्रकारे वर्थ काहीतरी करायचं आहे तर त्या पद्धतीची व्हॅल्यू सिस्टीम डेव्हलप करावी लागते. आता दृष्टीपलीकडची दुनिया UPSCची तयारी जी आहे ते सांगण्याचा थोडीशी इच्छा होती की यस, कुठेतरी दिसतं की रॉयल एंट्री व्हिडिओज यूट्यूबवर येतील किंवा याच्यावरती येतील, IAS IPS आणखीन काहीतरी त्या गोष्टी दिसतील. येस, असावं की त्या गोष्टी पण आहेत, इट इज पार्ट अँड पार्सल. तुम्ही अवॉइड केलं तरी त्या गोष्टी घडणार आहेत सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा. बट मोटिवेशन आपलं किती डीप रूटेड आहे ते पण थोडंसं समजलं पाहिजे. आणि त्या मोटिवेशन जर डीप रूटेड असेल तर मग कुठेतरी सर्वाईव्ह करण्याची स्ट्रॅटेजी भेटते किंवा सर्वाईव्ह करण्याची स्ट्रेंथ भेटते. की असंच एकदा एका राजकीय इसमाला भेटलेलो मी व्यक्ती होते, ते माझ्या घरातलेच होते. त्यांनी सांगितलेलं की आम्ही तरी 5 वर्ष तयारी करतो, आमचा मतदारसंघ बांधतो, जिल्हा परिषदच्या इलेक्शनला आम्हाला उभा राहायचं असतं, उभा राहतो आणि पडून जातो. पण तुम्ही UPSCमधून तुम्हाला किती चांगली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की दरवर्षी मी ज्यावेळी एक निकाल लागलेला, 3रा 4था माझा UPSCचा इंटरव्ह्यू होता, घरी गेलो होतो, ते घरी आलेले आमच्या आणि ते समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. कुठून कसा पर्स्पेक्टिव्ह भेटेल आयुष्याला माहीत नाही, बट ते म्हणायचे की 5 वर्ष आम्ही तयारी करतो, लोकांपर्यंत जातो, भेटतो, मिळतो आणि 5 वर्षानंतर ते इलेक्शन लागतं, आम्ही इलेक्शनला उभा राहतो, 25 जण उभे असतात, आम्ही चांगली तयारी केलेली असते, आमच्यातला 1 जण निवडून येतो, त्याला 5 वर्ष जे केलेलं आहे ते सर्व करण्याची म्हणा किंवा काम करण्याची संधी भेटते, पुन्हा 5 वर्षांनी आम्हाला फेस करायचंच आहे त्यांना. तुम्ही जे करत आहात मला उद्देशून सांगत होते की तुम्हाला तर तुम्ही तर इंटरव्ह्यूपर्यंत 3री असेल 4थी वेळ असेल, तुम्हाला दरवर्षी एक संधी भेटत आहे आणि ती तुमच्या हातामध्ये आहे. सर्वात महत्त्वाचं की असं एक्स्टर्नल गोष्टींनी नाही आहे, तर मग त्या पद्धतीने UPSCसारखी एक जी म्हणतो मी की 200 रुपयामध्ये तुम्हाला 500 रुपयामध्ये, एवढं सहज नाही आहे, 200-500 रुपयाचा फॉर्ममध्ये तुम्हाला कॉरिडॉर्स ऑफ पॉवर आणि कॉरिडॉर्स ऑफ ऑथॉरिटी आणि काहीतरी एक स्ट्रक्चरल चेंज आणण्याची संधी देते. उगीच ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा आपल्या इन जनरलच भारतामध्ये एक सामाजिक स्ट्रक्चर असं आहे आणि त्यामधून या परीक्षेबद्दल अट्रॅक्शन पण त्यामधूनच क्रिएट झालेलं आहे की येस, देर इज अ ऑपॉर्च्युनिटी हिअर. मग आपल्याकडे फक्त ड्रीम किंवा हार्टमधून काहीतरी हेच त्या तेवढं एकच मोटिवेशन नसलं पाहिजे. कुठेतरी आपण आणि पर्टिक्युलरली मेजॉरिटी ऑफ इंजिनियर्स बसलेले आहेत UPSCमध्ये, सिलेक्शनचं प्रमाण इंजिनियर लोकांचं जास्त आहे, म्हणून काही इंजिनियर कुठल्या तरी बाकीच्या ब्रांचेसपेक्षा काहीतरी अकॅडमिकली स्ट्रॉंग आहेत अशातला विषय नाही आहे. ते पण एक मी बऱ्याच वेळा अनालिसिसमध्ये मुलांना सांगतो की इंजिनियर्सची संख्या 70-80% फायनल लिस्टमध्ये का आहे. मागच्या वर्षीची टॉप 20 विद्यार्थी काढून बघितले तुम्ही, 50 तुम्हाला 40 इंजिनियर्स दिसतील, 500 पहिल्या 400 इंजिनियर्स दिसतील, का आहे. वन ऑफ द रिझन इज द व्हॅल्यू सिस्टीम दे डेव्हलप. व्हॅल्यू सिस्टीम म्हणजे काय आहे की सेमिनार्स आहेत, प्रेझेंटेशन्स आहेत, इव्हेंट्स आहेत, सबमिशन्स आहेत, या सगळ्या गोष्टींमधून काहीतरी एक डेव्हलप झालेलं आहे की कमी टाईममध्ये कशाप्रकारे गोष्टी करता येतील, रिसोर्सेस मॅनेजमेंट काय आहेत, वेळ किती आहे, आज याचं सबमिशन आहे, उद्या ते आहे, परवा प्रेझेंटेशन आहे, तेरवा तो रिपोर्ट सबमिट करायचा आहे, त्यामध्ये हे एरर येत आहेत, त्या कोडमध्ये ते एरर येत आहेत, प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, 2 वाजले आता सरांना भेटायचं आहे, 1:30 वाजेपर्यंत कोड रन होत नाही आहे, या सगळ्या गोष्टींमधून
यू नेवर नो की कशा प्रकारे आपली सिस्टीम बॅकग्राऊंडला डेव्हलप होत असते. आणि त्या गोष्टी जर असतील, देर इज अ रिझन ना की आर्ट्स आणि कॉमर्स किंवा दुसऱ्या कोणतीही की जनरल कोणतीही ब्रांच असेल, मेडिकल असेल, हे असेल, भरपूर आहे. इंजिनियर लोकांचंच काय एवढं प्रमाण आहे? तुम्ही म्हणाल तर संख्या, ऑब्व्हियसली संख्या तर आहेच, बाकी पण संख्या आहे, बाकी ब्रांचेसची पण संख्या आहे. तर हे पण लक्षात ठेवा. म्हणून कधीतरी आय डोंट नो की तो मेसेज कुठपर्यंत पोहोचत आहे, बट महत्त्वाचं आहे की ह्या ग्रॅज्युएशनमध्ये असताना, की पर्टिक्युलरली फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ इयरमध्ये, ती कुठेतरी एक व्हॅल्यू सिस्टीम डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. ती व्हॅल्यू सिस्टीम तुमच्याकडेच नाही तर सगळीकडेच कामाला येणार आहे. वेदर यू प्रिपेअर फॉर गेट, वेदर यू प्रिपेअर फॉर UPSC, वेदर यू प्रिपेअर फॉर कॅट ऑर एनी अदर थिंग, की कुणाला जरी बिझनेस सुरू करायचा आहे, स्टार्टअप सुरू करायचा आहे, थर्ड फोर्थ इयरमध्ये पण त्या गोष्टींची सुरुवात करता येते. ह्या सर्व गोष्टींमध्ये ते कॉमन लिंक आहे की आपली ॲबिलिटी काय आहे, मला इंटरेस्ट कशात आहे, आणि मी मला जे करायचं आहे त्याची कोर व्हॅल्यू सिस्टीम काय आहे. किती पेशन्स लागणार आहे, किती पर्सिवरन्स लागणार आहे UPSC-सारख्या परीक्षेला, स्टार्टअपसारख्या इनिशिएटिव्हला पेशन्स पर्सिवरन्स लागतो कोणत्याही क्षेत्रामध्ये. येस, तर तिथून हे सर्व आहे. आणि म्हणून मग ते जे थोडंसं माझ्या बाबतीत पण म्हणा किंवा इतरांच्या बाकीच्यांबद्दल नाही, पण माझ्या बाबतीत ते कुठेतरी पेशन्स तयार झालेला होता, कुठेतरी एक व्हॅल्यू सिस्टीम तयार झालेली होती, आणि कुठेतरी एक ती होप पण असते, ती ड्रीम पण असतं की यस, आय एम रिचिंग ऑलमोस्ट देअर, कुठेतरी अजून एकदा इट इज वर्थ ट्राईंग इन लाईफ. आणि मग पुढचा प्रश्न येतो की मग असं कुठेतरी आयुष्यात मागे पडल्यासारखं, पुढे गेल्यासारखं, तुमच्या बरोबरचे मित्र तुमचे IAS IPS होत आहेत, आणखीन लोक हे ही परीक्षा पास होत आहेत, ते त्यांच्या आवडत्या जॉबमध्ये जात आहेत, त्यांच्या ट्रेनिंग सुरू होत आहेत, आणखीन काही गोष्टी असतील, तर यावेळी कसं हँडल करतात? एकदा पर्स्पेक्टिव्ह समजला आयुष्याचा की मग त्या गोष्टी हँडल करणं पण सोपं जातं. का? तर प्रत्येकजण आपापली जर्नी जगत आहे, प्रत्येकजण आपापल्या त्या टाईमलाईनने चालू आहे. की शशिकांत विभूते COEPचेच माझी विद्यार्थी आहेत, माझ्याबरोबरच त्यांनी UPSC-ची जर्नी सुरू केली. लास्ट इयर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये आपल्या प्रांजल सरांबरोबरच UPSC सिलेक्ट झाले. 2015 विश्वांजली गायकवाड माझ्याबरोबरच COEPच्याच फॅकल्टी, त्या वर्षीच देशामध्ये 11 येऊन महाराष्ट्रामध्ये टॉपर, आणि माझ्या UPSC जर्नीतील सर्वात हायेस्ट रँक पण होती ती. तर या सर्व गोष्टी आहेत. तर प्रत्येकजण, कोणी 28 ती UPSC-ची यात्रा सुरू करत आहे 4 नोकरीनंतर, कोणी ग्रॅज्युएशन नंतर करत आहे आणि ग्रॅज्युएशन नंतर सुरू करून सुद्धा 28 थांबून करत आहे. तर कोणी मागे नाही आहे, कोणी पुढे नाही आहे. तुम्हाला तुमचा डिसिजन घ्यायचा आहे की मी सर सेकंड इयरलाच कसं सुरू करू, थर्ड इयरलाच. ऑब्व्हियसली करण्यात पण गैर नाही आहे, न करण्यात पण गैर नाही आहे. 2 जॉब करून करण्यात पण UPSC गैर नाही आहे. वाटत असेल की कुठेतरी जॉब करावा, किंवा मी या घरामध्ये माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड जिथून येतो मी, की तिथे मी माझ्या घरामधला फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युएट असेल, किंवा असू शकतात उदाहरणं की त्या स्ट्रगलमधून आलेले आहेत, त्या बॅकग्राऊंडने आलेले आहेत, आणि मी 2 जॉब करेल, 3 जॉब करेल, देन आय विल सी की मला जमतंय का, मला आवडतंय का, नसेल तर हे पण आहे. प्रत्येक जणाला कोणती इच्छा कधी जिवंत होईल सांगता येत नाही. आणि UPSC ऑब्व्हियसली काही तुम्ही जमलेले आहात इथे, आणि ऑब्व्हियसली UPSC-च्या एका व्याख्यानाला किंवा एका कार्यक्रमाला जमलेले आहे, तर कुठेतरी तो स्पार्क किंवा कुठेतरी ती एक इन्क्लिनेशन आहे म्हणून आज आलेले आहेत. कुठेतरी कोणीतरी फॉर एक्झाम्पल स्टार्टअपचं काहीतरी सांगायला येणार आहे म्हणून तुम्ही जमलेले नाही आहेत, ऑब्व्हियसली. बट तो पर्स्पेक्टिव्ह देण्याचा प्रयत्न आहे. म्हणून मी तुम्हाला काही परावृत्त करत नाही आहे की हे करा ते कर, बट वेन इट कम्स टू UPSC ही दुसरी गोष्ट पण आहे की प्रत्येक वेळीच आहे तो गोडी गुलाबीचा पाथ, त्या पद्धतीनेच आपला एक्झिक्यूट होईल की फर्स्ट अटेम्प्ट, प्रिलिम्स क्लिअर, मेन्स क्लिअर, इंटरव्ह्यू क्लिअर, IAS महाराष्ट्र, असं नसतं. त्यासाठी कशी तयारी असणार आहे, त्यासाठी आपण जे ठरवू ते किती पद्धतीने अस्तित्वात येईल, वी डोंट नो. कोणता पाथ कधी कसा पुढे जाईल सांगता येत नाही. 4th असताना माझ्या वर्गातल्या तर सर्वांना सचिन तेंडुलकर बनायचं होतं, नंतर इंजिनियर बनायचं होतं, नंतर IAS बनायचं होतं, आणखी 5 अजून काहीतरी बनायचं असेल. ही रियालिटी आहे आयुष्यामध्ये. तर आपला पर्टिक्युलरली हा टाईम असा आहे की आपण काय करू शकतो, आपलं जे ध्येय आहे
ते आता थोडंसं इन्क्लिनेशन झालेलं असेल आत्ता फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मुलांमध्ये, माझ्यामध्ये पण सेकंड इयर थर्ड डोक्यामध्ये तर आधीपासूनच होतं की बारावी झाल्यानंतर पण होतं की कुठेतरी यू पी एस सी आय एस आय पी एसच्या एक्झामचं काहीतरी तयारी करायची आहे. बट 3 वर्ष ग्रॅज्युएशनमध्ये थर्ड इयरला ठरवलं की हां आपलं थोडासा इन्क्लिनेशन आहे इथे तर जाऊयात, मग जॉब सोडण्याचा पण एक चांगला लागलेला निर्णय लगेच घेता आला. त्यानंतर पुढची जर्नी आहे की मग फायनल इयरला कुठे कशाप्रकारे, एक वीकेंडला आम्ही क्लब असेल, तुमच्याकडे सीसॅक आहे, आम्ही आमचा 4-5 जणांचा ग्रुप बनवलेला असेल, त्यामधून कशाप्रकारे आपली यू पी एस सीची जर्नी पुढे घेऊन जाता येईल हे सगळं बघता आलं. सो पुढे जाऊन की ह्या माझ्या जर्नीतून काही जर एक थोडासा मेसेज घ्यायचा असेल की की कोण असं असं पण एखादं उदाहरण आहे का की आत्तापर्यंत तुम्हाला हेच उदाहरणं जास्त भेटली असतील की 22व्या वर्षी 23व्या वर्षी यू पी एस सी क्लिअर झालेला आहे, फर्स्ट अटेम्प्ट आय एस आय एसमधून चांगलं केडर किंवा आणखी काही गोष्टी असतील, हे उदाहरणं बघायला मिळतील. माझ्यासारखे पण उदाहरणं आहेत असं मी म्हणेल. आणि अगेन की तुम्ही की पुन्हा आय डोंट वॉन्ट टू साऊंड लाईक की माझ्या उदाहरणाने काहीतरी भिवून जाण्याचं कारण आहे. ओके, माझ्या उदाहरणातून काय घ्यायचं असेल तर एवढं सगळं होऊनही की तिथपर्यंत पोहोचून तिथून पुन्हा खाली पडून पुन्हा झटून पुन्हा खाली पडून आपण कंटिन्यू करू शकतो ही जर्नी. भरपूर मार्ग आहेत, त्या फक्त महत्त्वाचं काय आहे की यू पी एस सीची जर्नी जी आहे, एम पी एस सीची जर्नी जी आहे थोडीशी सब्जेक्टिव्ह आहे. ती सब्जेक्टिव्हिटी कशामधून येते तर ती सब्जेक्टिव्हिटी येते नॉट बिकॉज ऑफ द देर इज अ अकॅडमिक डिफिकल्टी इन दिस एक्झाम, नॉट बिकॉज ऑफ दॅट, बट बिकॉज ऑफ द डिफरन्स इन स्किल सेट, डिफरन्स इन अप्रोच अँड डिफरन्स इन मेथड्स वी यूज इन दिस जर्नी. आणि मग कुठेतरी माहीत असेल थोडंसं, कुठेतरी अप्रोच माहीत असेल, या परीक्षेकडे कडे कसं बघायचं आहे ते जर समजत असेल तर मग ते थोडंसं सोपं जातं. मी बऱ्याच वेळा मेन्सच्या बॅचेस आत्ता माझ्या चालू होत्या, इंटरव्ह्यूचे पण गायडन्स चालू आहेत, परीक्षेला परीक्षेसारखं बघणारे मुलं लवकर सुटतात. हे एकदा समजलं की ही परीक्षा आहे, ही परीक्षा पास करायची आहे, त्यामधून काहीतरी एक मोठी अपॉर्च्युनिटी भेटणार आहे, त्या अपॉर्च्युनिटीचा बेटर यूज समाजासाठी किंवा एक चांगलं फुलफिलिंग आयुष्य जगण्यासाठी करायचं आहे हे थोडंसं क्लिअर असेल की मग परीक्षेला परीक्षेसारखं ट्रीट करता येतं. नाहीतर बऱ्याच वेळा सांगावं लागतं मला मुलांना की परीक्षा डोक्यामध्ये असतं टफ आहे, परीक्षा चॅलेंजिंग, चॅलेंजिंग कशामुळे कम्पिटिटिव्ह आहे, कम्पिटिटिव्ह आहे म्हणून चॅलेंजिंग आहे, तर मग मी कसा स्टँड आउट असणार आहे ते बघायचं काम आहे. मग तिथून पुढे सुरू होतं की सॉरी ही जर्नी किंवा ह्या यू पी एस सीचा प्रवास जो आहे तो इझी कसा करता येईल. बऱ्याच मुलांना मी सांगतो की परीक्षा 10वीसारखी आहे, सिलेबस दिलेला आहे, तुम्ही त्या पद्धतीनेच अभ्यास करणार आहे. आणि मग बऱ्याच मुलांना वाटतं नाही नाही सर असं कसं असेल, 10वीची परीक्षा कशी असेल, परीक्षा तर यू पी एस सीची आहे, हे कुठून येतं की मला मी ही यू पी एस सीची परीक्षा करायला आलेलो आहे आणि म्हणून मी काहीतरी मोठं करायला आलेलो आहे असं पण एक डोक्यात बसलेलं असतं मुलांच्या. सांगावं लागतं पहिले परीक्षेला 10वीसारखं ट्रीट कर. भरपूर मुलांना सरळ सरळ विचारला जा विचारतो मी प्रश्न की मेन्सची तयारी चालू असते किंवा दुसरा अटेम्प्ट देत असतात, तिसरा अटेम्प्ट देत असतात, की मी एक सरळ प्रश्न विचारतो की जे एफर्ट आणि हार्डवर्कचं जे बोललं जातं की 10वीला किती पेपर सॉल्व्ह केले होते, 12वीच्या ज्या आय आय टी सी ई टी ज्या तुमच्या एक्झाम असतील त्यामध्ये तुम्ही किती पेपर सॉल्व्ह केले होते, अँड टेल मी इन द लास्ट 3 इयर्स ऑफ यू पी एस सी प्रिपरेशन तू तेवढे पेपर 10वीला जेवढे पेपर सॉल्व्ह केले होते तेवढे तरी सॉल्व्ह केलेले आहेत का. अँड ऑलमोस्ट ऑलवेज आन्सर नो असतं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण की जी व्हॅल्यू सिस्टीम आपण तयार केलेली आहे, परीक्षा कशी आहे, काय रिक्वायरमेंट आहे, त्या गोष्टीबद्दल इमोशनल न होता, येस इमोशनल असावं पण इमोशनल पण त्याबरोबर रॅशनॅलिटीची जोड कशी देता येईल हे पण थोडं बघता आलं पाहिजे, हे थोडंसं घेता येतं. म्हणून एक जो स्पेक्ट्रम मी सांगितला की एक काल तुम्हाला पूर्णपणे एक ऑप्टिमिझम आणि एक चांगल्या प्रकारे की कशा प्रकारे प्लॅनिंग डिसिप्लिन या पद्धतीने जाऊन तुम्ही एक सर्टन गोल तुमचं लवकरात लवकर अचीव करू शकता, आणि हे नॉट जस्ट फॉर यू पी एस सी बाकीकडे पण आहे. आणि त्याचवेळी इवन इफ देर इज अ प्लॅन, इवन इफ देर इज अ एक्झिक्युशन, इवन इफ देर इज अ एफर्ट, देर इज स्टील अ अनसर्टन्टी इन धिस प्रोसेस, हे पण तेवढीच गोष्ट खरी आहे. मग त्यानुसार माझा प्लॅन बी काय असणार आहे, त्यानुसार मी पुढे जाऊन माझ्याकडे कोणता स्किल सेट असणार आहे, त्यानुसार मी इथे किती वेळ देणार आहे, माझ्याकडे किती वेळ आहे, कशा प्रकारे मी एक्झिक्यूट करणार आहे ह्यावरती पण विचार झाला पाहिजे. उगीच
फक्त हार्टमधून आलेलं आहे, ॲस्पिरेशनल थिंग आहे, कुठेतरी ड्रीम आहे, म्हणून ते लगेच तेवढं ऑब्व्हियसली त्याची पॉवर खूप जास्त आहे. ऑब्व्हियसली ड्रीमची पॉवर खूप जास्त आहे, त्यातून ड्राईव्ह येणारा ड्राईव्ह खूप जास्त आहे. त्याचा राईट वेमध्ये राईट डायरेक्शनमध्ये यूज कसा करता येईल हे पण जमलं पाहिजे. तर ही जी गोष्ट आहे ही थोडीशी माझ्या एक्झाम्पलमधून पण घेऊ शकता. मग तिथून पुढे थोडंसं जे राहतं की फिअर ऑफ फेल्युअर असते, अँग्झायटी असते, डिसिजन मेकिंग खूप अवघड आहे या प्रोसेसमध्ये, की काय करू, कसं करू, दिल्लीला जाऊ, ऑप्शनल कोणता घेऊ, आणखीन क्लास लावला पाहिजे, नाही लावला पाहिजे, कशाप्रकारे किती वेळ देऊ, प्लॅन बी कशा प्रकारचा असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्यावरती थोडंसं जे ते म्हणतो की सर्टन्टी आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. की आपल्याकडे काय असतं की इन जनरल वेन इट कम्स टू सक्सेस ऑर फेल्युअर दोन गोष्टींमधून जास्त, एक इंटरपर्सनल असतं आणि एक इंट्रापर्सनल. इंटरपर्सनल म्हणजे काहीतरी गोल्स टार्गेट जे असतात ते एक्सटर्नली आपले आई वडील मित्र आप्तेष्ट या सर्वांकडून ते आपल्यापर्यंत आलेलं असतं की इंजिनिअरिंग का करायची आहे, पियर प्रेशर सगळेच चाललेले आहेत, करतो इंजिनिअरिंग, आणि मग त्यामधून पण येणाऱ्या गोष्टी आहेत. मग सेम वे यू पी एस सी का करायची, जनरली समाजामध्ये समजलं जातं की यू पी एस सी चांगली आहे, झाले पास, एम पी एस सी झाले पास तर समाजामध्ये प्रेस्टिज आहे, फील ऑफ अचीवमेंट आहे, आणि बाकीच्या पण गोष्टी आहेत. तर त्यामुळे येणारं प्रेशर पण जास्त असतं. मग त्यावेळी काय आहे तर इंट्रापर्सनल रिझन खूप जास्त मॅटर करतात, की माझ्या आतमधून काय येत आहे, माझ्या आतमधून मला ती इच्छा आहे का, मला त्यामध्ये जमणार आहे का. आता ऑब्व्हियसली तुमचं इन्क्लिनेशन त्या परीक्षेकडे आहे, तर पुन्हा आपण कोणत्या स्टेजवरती आहोत, आत्ता ग्रॅज्युएशनमध्ये कोणत्या टप्प्यावरती आहोत, फर्स्ट इयरला आहोत, फायनल इयरला आहोत, 2024 ह्या परीक्षेला मी भिडणार आहे का 2025, हे थोडंसं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे, कशा प्रकारे ते करता येईल ह्याचा पण विचार झाला पाहिजे. म्हणून की जो म्हणतो की प्लॅनिंग जे आहे आणि त्याची एक्झिक्युशन स्ट्रॅटेजी त्यावरती पण थोडासा विचार झाला पाहिजे, की एक तुमचा प्लॅन ते जे ड्रीम आहे ते अचीव करण्यासाठी काहीतरी प्लॅन, आणि त्यासाठी देर इज अ प्लॅन, देर इज अ स्ट्रॅटेजी, दोघांमध्ये फरक आहे. तर स्ट्रॅटेजी काय आहे, स्ट्रॅटेजीमध्ये रिसोर्सेस असतात, स्ट्रॅटेजीमध्ये एक्झिक्युशन असतं. तर हे सगळं जे आहे हे कुठेतरी मग एक्झिक्युशन, डिसिप्लिन, पेशन्स यामधून येणारी ती गोष्ट आहे. ओके, आणि मग एकदा आतमध्ये आल्यानंतर मग पूर्ण झोकाने कसं करता येईल, जे तुम्हाला काल सत्यम सरांच्या लेक्चरमधून पण समजलं असेल, काही लोक नसतील तर अगेन सांगतो की कुठेतरी प्रॉपर वेमध्ये एक डायरेक्ट ॲप्रोच दिला गेला पाहिजे, त्याला लागणारा पेशन्स डेव्हलप केला गेला पाहिजे, त्यामधून येणारी एक्झिक्युशनची जी स्ट्रॅटेजी आहे ती चांगल्या प्रकारे बनवली गेली पाहिजे, कमिटमेंट मेकॅनिझम्स आपल्याकडे काय आहेत ते डेव्हलप केले गेले पाहिजेत. कमिटमेंट मेकॅनिझम ही जनरली आपलं असतं प्रोक्रॅस्टिनेशन. आजचं एक काम उदाहरण देता येतं की बऱ्याच जणांना म्हटलं की 15 दिवसांनी एक 8 तास काम करायचं आहे आणि 16व्या दिवशी 9 तास काम करायचं आहे. 15वा दिवस येतो आणि त्या दिवशी आपण म्हणतो की नको आज 8 तास, नको उद्या 9 तास काम करतो. तर हे काय आहे, प्रोक्रॅस्टिनेशन, पुढे ढकलणं आहे. इंट्रापर्सनल गोल आहे हे, इंट्रापर्सनल वीकनेस आहे, त्या वीकनेसेसवरती काय काम करणार आहे, इंग्लिशवरती मी काय काम करणार आहे, माझ्या इन जनरल सॉफ्ट स्किलवरती काय काम करणार आहे, रायटिंग साठी मी काय करणार, रायटिंग आय एम नॉट सेईंग की लगेच की आन्सर रायटिंग सुरू करायची आहे यू पी एस सीची, पण मला लिहिता येतं का, माझे विचार कागदावरती मांडता येतात का, मी मांडलेले विचार समोरच्याला, मी जे म्हणायचं ते समोरच्याला समजत आहे का, आणि मला ज्या लँग्वेजने, ज्या इंटेन्सिटीने, ज्या इमोशनने ते सांगायचं आहे ते समोरच्याला समजत आहे का. हे सगळं कॉलेजच्या टाईममध्ये थोडेसे जे गोष्टी आहेत, आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ऑब्व्हियसली, की कुठेतरी लीडरशिप असेल, कुठेतरी इव्हेंट्स असतील, कुठेतरी ऑर्गनायझेशन्स असतील, काहीतरी एक्स्ट्रा करिक्युलरमधून माझ्या पर्सनॅलिटीला मी काही ॲड करत आहे का, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सगळं कुठेतरी आत्ताच्या टाईममध्ये करता येतं, कॉलेजच्या टाईममध्ये. ग्रॅज्युएशन चांगल्या प्रकारे करा, त्यातून पण एक व्हॅल्यू सिस्टीम डेव्हलप होते. ओके, आणि मग ही जर्नी जी आहे ही कुठेतरी पुढे पूर्णत्वास न्यायला आणि त्या व्हॅल्यू सिस्टीमवरती स्ट्रॉंग फाउंडेशनवरती बनवता येते. त्याच्यामुळे ते स्ट्रॉंग फाउंडेशन बनवण्याचं काम आत्ता आहे. ते स्ट्रॉंग फाउंडेशन बनवण्याचं काम हे ग्रॅज्युएशन आहे, ते स्ट्रॉंग फाउंडेशन बनवण्याचं काम ही आत्ताची फेज आहे. त्यामुळे ऑप्टिमिझम कालच्या सत्यम सरांच्या ह्याच्यामधून पण बघा की त्या लेवलपर्यंत पण रीच करता येतं, आणि तिथपर्यंत जाण्याचं ध्येय पण ठेवायचं आहे.
बट ॲट द सेम टाईम की हे एवढे अनसर्टन्टीज आहेत, ह्या अनसर्टन्टीज कशा रिमूव्ह करून मला एका त्या सरळ रस्त्याने जाता येईल, आणि त्या अनसर्टन्टीज रिमूव्ह करण्यासाठी लागणारा स्किल सेट कसा डेव्हलप करता येईल यावरती काम करू शकता तुम्ही. भरपूर बोलायला आहे, भरपूर तुमचेही प्रश्न असणार आहेत आत्ता पण आणि कार्यक्रमानंतर पण, ते प्रश्न आपण घेऊयात. तुमच्या मनामध्ये पण भरपूर शंका असणार आहेत, माझ्याकडे पण त्याची भरपूर उत्तरं असू शकतात जे मी देऊ शकतो. बट एक जे सांगण्याची एक जी गोष्ट आहे की प्रत्येक पर्सनची एक व्हॅल्यू सिस्टीम असते. व्हॅल्यू सिस्टीम म्हणजे की इथे लगेच की इथिक्स आणि मॉरॅलिटी आणि त्या गोष्टींमध्ये न जाता व्हॅल्यू सिस्टीम इज अबाउट इंटिग्रिटी, कमिटमेंट, डिसिप्लिन, मोटिवेशन, या सगळ्या गोष्टी. ती व्हॅल्यू सिस्टीम कशी डेव्हलप करू शकतो ते पण बघता आलं पाहिजे. आणि मग आत्तापासून काय करायचं, जर तुम्हाला प्रश्न असेल की सर काय घेऊन जाऊ मी इथून, मी फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे, मी फायनल इयरचा विद्यार्थी आहे, ट्राय टू अंडरस्टँड व्हेअर आर यू स्टँडिंग राईट नाऊ, आणि त्यावेळी आणि पुढचं टार्गेट काय आहे, माझ्याकडे 6 महिने वेळ आहे का, 4 वर्ष वेळ आहे, आणि त्या वेळेनुसार माझं रिसोर्स डिस्ट्रीब्युशन, माझी प्लॅनिंग कशी असणार आहे यावरती विचार करण्याचा प्रयत्न करा. तर हे जे एक हा जो एक ॲप्रोच आहे, हा जे सांगण्याचा की आयडियलिझमपासून प्रॅग्मॅटिझमपर्यंत ह्या जर्नीमध्ये, ते मला महत्त्वाचं वाटतं की प्लॅन बीवरती मी विचार करणार आहे का, देन एक्झिट स्ट्रॅटेजी काय असेल माझी. समजा उद्या या जर्नीमध्ये काही मनासारखा रिझल्ट भेटलाच नाही, तर माझे एक्झिटचे मेकॅनिझम्स काय असणार आहेत, की किती मी वर्ष याला देऊ शकतो, कशा प्रकारे मी ते करू शकतो. ओके, हे पुढे जात असताना की समटाईम्स व्हॉट हॅपन्स इज की ते एक टनेल विजनिंग होण्याची शक्यता आपली जास्त असते. टनेल विजनिंग म्हणजे काय, तर एकच त्या लक्षावरती बघत असताना जे पिटफॉल्स आहेत आपले ते आपण निग्लेक्ट करत चालतो, आणि अचानक मग कुठेतरी अचानक दिसतं की प्रिलिम्सला किंवा मेन्सला किंवा इंटरव्ह्यूच्या टप्प्याला जाऊन की अरे या गोष्टीमुळे आपल्याला प्रॉब्लेम येत आहे. की वन ऑफ द क्लोज फ्रेंड ऑफ माइंड, ही अल्सो गेव 5 इंटरव्ह्यूज, नेवर इन हिज लाईफ ऑर नेवर इन हिज इंटरव्ह्यू जर्नी स्कोर्ड मोर दॅन 50% मार्क, आणि त्या एका गोष्टीमुळे एकदम ब्रिलियंट मुलगा काय तर त्या परीक्षेला फायनली पास होऊ शकला नाही. का, तर ते बोलण्याची ॲबिलिटी आणि स्वतःला एक्सप्रेस करण्याची ॲबिलिटी आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स आणि कुठेतरी ती अँझायटी कंटिन्युअसली क्रीप इन करत राहिली, प्रत्येक इंटरव्ह्यूला ते होत राहिलं, तर हे तर माझ्यासोबत होणार नाही ना. कोणत्या स्किल्स आहेत, रायटिंग असेल, रिडिंग असेल, किती पेजेस वाचतो, कशा प्रकारे करतो, गायडन्सचं रिसोर्स काय असणार आहे, माझे मटेरियल रिसोर्सेस काय असणार आहेत, ह्यावरती थोडीशी क्लॅरिटी असावी. आणि मग तिथून पुढे सुरू होती एक आपली जर्नी, की मग ज्या 2 गोष्टी मी बोललो की ॲबिलिटी, ऑलमोस्ट इंजिनिअरिंगला आहात, COEPला आहात, बाकीचे पण लोक असतील इथे, की ॲबिलिटी आपल्याकडे आहे, मग तो एफर्ट कशा प्रकारे टाकायचा. त्या एफर्टवरून भरपूर प्रश्न आहेत की तो एफर्ट दिल्लीत टाकू का पुण्यात टाकू, कोणत्या ऑप्शनलवरती टाकू, कशाप्रकारे करू, सर मग सध्याला मार्केटमध्ये काय चालू आहे, कोणता ऑप्शनल घेऊ, भरपूर प्रश्न असतील एकदा जर्नी सुरू झाल्यावरती, त्यावरती पण उत्तर त्यामधून मिळायला सुरुवात होते. तर बोलायला भरपूर आहे, तुम्ही इथे आलेला आहात, मला COEPमधून आणि CSACमधून सर्वांनी या कार्यक्रमासाठी बोलवलं, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि एक जाता जाता एवढंच बोलेल की जे डिसिजन घेतलेलं आहे ते डिसिजन इम्प्लिमेंट करण्यासाठी जे हार्ट आणि माइंडचं जे कॉम्बिनेशन लागतं ते कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करा. जे स्किलसेट जो लागतो UPSCला तो स्किलसेट डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. ॲकॅडमिक्स सिलेबस सेम आहे, सर्व गोष्टी सेम आहेत, तुमच्याकडे ॲबिलिटी पण बऱ्यापैकी असतेच, त्या ॲबिलिटीचा यूज कोणत्या स्किलसेटने कसा होणार आहे आणि माझे रिसोर्सेस काय आहेत आणि मी या जर्नीमध्ये कसा पुढे प्रोग्रेस करणार आहे, किती वर्ष देणार आहे, किती पहिल्या अटेम्पमध्ये होणार आहे का तिसऱ्या अटेम्पमध्ये होणार आहे कुणाला माहीत नाही आहे. बट आपल्या हातात कंट्रोल्स द कंट्रोलेबल जे बोललं जातं त्यामधून एन्झायटी कमी होते, तर त्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो. थोडासा प्रॅग्मॅटिक ॲप्रोच सांगण्याचा प्रयत्न आहे. कदाचित काही लोक आले असतील की चला मोटिवेशन घेऊयात, हे घेऊयात, पण एक त्यामुळेच आमचा बोलताना पण विषय झालेला की स्पर्धा परीक्षा तयारी, दृष्टीपलीकडचे विश्व, की यामध्ये ती होप पण आहे या जर्नीमध्ये, तो ते ड्रीम पण आहे या जर्नीमध्ये,
निराशा पण आहे या जर्नीमध्ये, फेल्युअर पण आहे या जर्नीमध्ये, चॅलेंजेस आहेत या जर्नीमध्ये, ते पीक्स पण आहेत की प्रत्येक टप्पा पार केल्यानंतर भेटणारा आनंद पण आहे. पण ह्या सर्व गोष्टी माहीत ह्या गोष्टी सर्व करत असताना कुठेतरी स्ट्रॉंग फाउंडेशन असणं गरजेचं आहे, दॅट विल हेल्प यू सेल थ्रू दिस जर्नी. शिकवताना पण, अभ्यास करताना पण, आणि आता ॲज अ मेंटॉर टीचर म्हणून पण, की ज्या मुलांना जवळून पाहिलं आहे, मित्र असतील किंवा आता विद्यार्थी असतील, ह्या गोष्टी कुठेतरी रिलेट करता येतात. एखाद्या विद्यार्थ्याशी इंटरॅक्ट केल्यानंतर जाणवतं की काहीतरी आहे. की ज्यावेळी एखादा विद्यार्थी त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती येऊन एक्सेलमध्ये दाखवतो की सर हा हा असा असा पुढचा 4 महिन्याचा प्लॅन आहे, आणि यामध्ये एक साधारणतः हा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आहे, त्यामध्ये हे 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 असे असे कम्प्लिशन करण्याचे टार्गेट्स आहेत, आणि हे हे अचीव करायचं आहे, हे कम्प्लीट करायचं आहे, ही रिव्हिजन आहे, हे दिसायला लागतं. की विद्यार्थी वेन इट कम्स टू ॲबिलिटी नॉर्मलच आहे, बट हिज एफर्ट्स अँड हिज व्हॅल्यू सिस्टीम इज इन दॅट डायरेक्शन. तर या पद्धतीने कुठेतरी तुम्हाला काहीतरी ती व्हॅल्यू सिस्टीम, की आपण बैठक आहे का, बसू शकतो का 2 तास कंटिन्यू, 3 तास कंटिन्यू, ह्या आत्तापासून बघायच्या गोष्टी आहेत. इंटरेस्ट आहे का, पेपर वाचू शकतो का, अवांतर वाचन आहे का, पर्सनॅलिटीमध्ये ह्या ट्रेट्स आहेत का, हे पण बघण्याचा प्रयत्न करा. जर्नी जी आहे या स्पर्धा परीक्षेच्या प्रिपरेशनची जी जर्नी आहे, इट इज नॉट की स्ट्रेट फॉरवर्ड, की हायवे आला आणि हायवेवरती चालत गेले आणि पहिला अटेम्प्ट आहेत, उदाहरणं आहेत, बट देर नेवर मेक अ मिस्टेक ऑफ मेकिंग एक्सेप्शन द रूल्स. ही प्रत्येक इथे UPSC प्रत्येक सिलेक्शनच एक्सेप्शन आहे. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने सिलेक्ट होत आहे, तुमची पद्धत काय असणार आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा. एकदा ते समजलं की मग दिल्लीत अभ्यास करता का, पुण्यात करता, या मेंटॉरकडे किंवा या टीचरला करता का, कडे करता का, त्या टीचरकडे करता, किंवा आणखीन कोणता पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घेता का, मॅथेमॅटिक्स ऑप्शनल घेता, फरक नाही पडत. तो तुमचा डिसिजन असतो आणि तो तुम्ही घेऊन UPSC सारखी वन ऑफ द टफेस्ट एक्झाम, टफेस्ट म्हणण्यापेक्षा अगेन चॅलेंजिंग एक्झाम तुम्ही सक्सेसफुली क्लिअर करू शकता. तर हे कुठेतरी लक्षात असलं पाहिजे, हे कुठेतरी प्लॅनिंगमध्ये असलं पाहिजे की का करतोय. हे जे दृष्टीपलीकडची जी UPSC आहे की येस का, तर इंटरॅक्शन्स, आणि यू आर फॉर्च्युनेट इनफ की तुमच्याबरोबर इंटरॅक्शनला भरपूर COEP माजी विद्यार्थी आहेत. तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या डिपार्टमेंटमधले तुम्हाला 1 वर्ष 2 वर्ष सिनियर असणारे भरपूर लोक अधिकाऱ्यांमध्ये आहेत, त्यांच्याकडे बघून ऑब्व्हियसली यू आर फ्यू लकी स्टुडंट्स की ज्यांना आपल्यासमोर जर उदाहरण असेल तर आपल्याला पण कॉन्फिडन्स वाटतो की हां, तो व्यक्ती पण माझ्यासारखाच आहे, माझ्यासारख्याच बॅकग्राऊंडचा आहे, ती मुलगी जी आहे तिची जर्नी पण माझ्यासारखीच आहे, ती करू शकते तर मी पण करू शकतो. हा एक बेसिक तुम्हाला उदाहरणं तरी आहेत, बट त्या उदाहरणांमधून जे जसं मोटिवेशन घ्यायचं आहे, तसं एक दुसरी बाजू पण UPSC आहे जी नजरेमध्ये येत नाही आहे, आणि ती बाजू म्हणजे काय आहे, तर परीक्षा चॅलेंजिंग आहे, जर्नी अप अँड डाऊन्सची असणार आहे, त्यासाठी पेशन्स लागणार आहे, त्यासाठी कमिटमेंट लागणार आहे, त्यासाठी डिसिप्लिन लागणार आहे, त्यासाठी सॉफ्ट स्किल्स लागणार आहेत, त्यासाठी आणखीन कुठल्या गोष्टी लागणार आहेत, ते करण्याची तयारी कशा प्रकारे ठेवू शकतो. आणि UPSC म्हणजे काही लगेच कुठेतरी वेगळी स्पेशल आहे आणि दुसऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही गेला तर ते लागणार नाही, अशातलं पण गैरसमज करून घेऊ नका. स्टार्टअप करायचं असेल, प्रायव्हेटमध्ये नोकरी करायची असेल, किंवा दुसरीकडे काहीही करायचं असेल, सगळीकडे काही व्हॅल्यूज चेंज होतील, पण व्हॅल्यू सिस्टीम लागते, फाउंडेशन लागतं. ते फाउंडेशन जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं तुम्ही एक्सेल करू शकता. ते बांबूचं उदाहरण असतं ते, की 2 वर्ष तो 1-2 फूट वाढतो, नंतर दिवसाला 2 फूट वाढायला लागतो का, तर ते फाउंडेशन किंवा बेसिक तेवढं जमलेलं आहे. आणि या UPSC दृष्टीपलीकडची जी तयारी आहे तीही आहे की का सॅक्रिफाईस करत आहे मी, की मला 15 लाखाचा चांगला, 10 लाखाचा, 8 लाखाचा, सध्याला आय डोंट नो IT किंवा कॉलेजमधून प्लेसमेंटमधून किती लाखांची नोकरी भेटते, बट एक चांगला जॉब सोडून, किंवा हे एवढा एक करिअर प्लॅटफॉर्म आहे मोठ्या कॉलेजमधून गेट करण्याचा, कॅट करण्याचा, फॉरेनला जाण्याचा, हे सगळं सोडून ही UPSC जर्नी कुठेतरी 1 10x10 खोली घेऊन तिथे 14, 15, 13, 12, 8, 10 काय जो काय ज्याचा टाईम असेल अभ्यासाचा, एवढा तास अभ्यास का करायचा आहे, कशासाठी करत आहेत. आणि हे प्रश्न येतात, एस्पेशली व्हेन
एक दोन तीन अटेम्प्ट लागतात त्यावेळी हे प्रश्न येतात आणि ते आणि अगेन की आले म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, चॅलेंजिंग आहे असं नाही आहे, ते आले पण पाहिजे. त्याला सोल्युशनसाठी तुमच्याकडे ती सिस्टीम पाहिजे की कशा प्रकारे माहीत पाहिजे. की प्रांजल सरांचं मला प्रांजल्स बरोबर बोलणं झालेलं की पहिल्या अटेम्प्टमध्ये ज्यावेळी प्रिलिम्स का मेन्स नाही झाली की आयुष्यामध्ये पहिलं फेल्युअर, की आत्तापर्यंत टॉपर होतो आणि अचानकच हे पहिल्यांदा फेल्युअर झालं, मग काय आहे ते पण माहीत पाहिजे, मग इम्प्रूव्हमेंट कशी करायची ते पण माहीत पाहिजे. म्हणून ज्यावेळी प्रिपरेशन करत आहात तर मग चांगली संगत कशी आहे की आय फील व्हेरी फॉर्च्युनेट की मी ज्या बॅचमध्ये होतो किंवा मी ज्या ठिकाणी प्रिपरेशन केलं, ऑलमोस्ट 25-30 लोक त्यामधून UPSC पास आहेत 50 मुलांच्या बॅचमधून. बाकीचे लोक पण भरपूर वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये नाबार्ड, RBI, MPSC भरपूर परीक्षांमध्ये ते पास आहेत आणि आय फील फॉर्च्युनेट की त्यांची मला मदत झाली या पूर्ण जर्नीमध्ये. तुमच्यासाठी तसा काही ग्रुप आहे का, तुमची काहीतरी प्लेस आहे का, तुम्ही कुठे करणार आहात आयसो, आणि अगेन की ग्रुपच पाहिजे आणि आणखी दुसरं काहीतरीच पाहिजे असं पण नाही. इंडिव्हिज्युअल लेवलला पण मी आयसोलेशनमध्ये माझा अभ्यास चांगला होतो का हे पण कळलं पाहिजे. कुठेतरी रॅट रेस किंवा कुठेतरी हेच हाच काहीतरी एक लिहिलेला फॉर्म्युला आहे आणि त्यानेच UPSC पास होते की हा XYZ ऑप्शनल, ह्या XYZ सरांकडून शिकून घ्यायचा आहे आणि हा XYZ एवढे XYZ नंबरचे पेपर सॉल्व करायचे आहेत आणि दिल्लीमध्ये जाऊन करायचं आहे, पुण्यात करायचं आहे, असा काही स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला नाही आहे. कुणाचा घरी बसून अभ्यास होतो, कुणाचा एकांतात अभ्यास होतो, कुणाचा ग्रुपमध्ये अभ्यास होतो, कुणाचा ग्रुपमध्ये होत नाही. कोणाकडे लिहिण्याची ॲबिलिटी आहे, कोणाकडे स्पीड आहे, कोणाकडे स्पीड नाही आहे तर प्रेझेंटेशन चांगलं आहे, भरपूर गोष्टी आहेत. सर्व गोष्टींचं मिळून UPSC जर्नी बनते. UPSC एक दोन अटेम्प्टमध्ये जर झाली नाही तर मी कुठे MPSC RBI या परीक्षांकडे पण जाणार आहे का, ह्या गोष्टींवरती पण विचार आहे. मग तिथून समजतं की आपण किती वेळ देणार आहोत, कशा प्रकारे एक्झिट घेणार आहोत. आणि झालं तर ऑलवेज गुड, की झाल्यानंतर मग तर अजूनही खरे चॅलेंजेस सुरू होतात की सर्व्हिसमध्ये सर्व्हिस कंडिशन्स कशा आहेत, आजूबाजूचं समाजकारण राजकारण कसं आहे, लोकांच्या डिमांड गव्हर्नमेंटकडून किती वाढलेल्या आहेत, जॉब किती चॅलेंजिंग आहे. ऑब्व्हियसली पण इट इज वर्थ, काय म्हणायचं की फुलफिलिंग जॉब आहे कितीही चॅलेंजिंग असलं तरी. तर तिथून पुढे तर अजून चॅलेंजेस आहेत आणि ह्या सिस्टीम जी डेव्हलप होणार आहे तिथून ते चॅलेंजेस. म्हणून तर UPSC एवढी क्लिष्ट प्रोसेस केलेली आहे की 1700 मार्काचं लिहा एवढं, त्यानंतर पुढच्या वर्षी या पुन्हा लिहा दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला. नॉर्मली काय 80-90% लोक दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अटेम्प्टला सिलेक्ट होत आहेत. तो पेशन्स कसा डेव्हलप करावा लागेल त्यानुसार हे सगळं ठरतं. त्यामुळे उदाहरणं पहिल्या अटेम्प्टचे पण आहेत आणि उदाहरणं 9-10 वर्ष UPSC प्रिपेअर करून टॉप करणाऱ्यांचे पण आहेत. की तर ती तो जो पूर्ण स्पेक्ट्रम आहे, ते जे पूर्ण एक आयडियालिझमपासून ते एकदम कुठेतरी एंड शेवटच्या अटेम्प्टमध्ये कुठेतरी IAS होण्यापर्यंत हे जे सगळं आहे, तर या सगळ्या जर्नीला पण सांगण्याचा माझा उद्देश होता की फक्त गोडी गुलाबीची आणि एकदम फुलं टाकलेली जर्नी नाही आहे रस्त्यामध्ये. तर लक्षात असू द्या की ही दुसरी बाजू पण UPSC आहे आणि नॉट फॉर UPSC MPSC पण आहे आणि बाकीच्या परीक्षांना पण आहे. तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर खूपच प्रॅक्टिकल झाले, खूपच प्रॅग्मॅटिक झाले, पण गरज असते की हे पण माहीत असणं. आपण वी आर मॅच्युअर इनफ टू नो दीज पिटफॉल्स, टू नो दिस बिफोर हँड, आणि मग त्यानुसार स्ट्रॅटेजी करता येते, इन्फॉर्म डिसिजन घेता येतात. तर हे सांगण्याचा एक उद्देश होता. म्हणून की माझ्या जर्नीमधून काय शिकलेलो असेल तर एक्झामबद्दल आणि माझ्याबद्दल भरपूर शिकायला मिळालं की एक्झाम काय आहे. एक्झाम टफ नाही आहे, एक्झाम चॅलेंजिंग आहे, दॅट्स इट. आणि चॅलेंज अगेन इट इज अ वर्दी चॅलेंज जे घेऊ शकता. आणि दुसरं आहे की स्वतःबद्दल भरपूर शिकायला मिळालं या जर्नीमध्ये की कोणत्या ॲबिलिटीज आहेत, किती लेवलचा पेशन्स आहे, किती लेवलचा इमोशनल इंटेलिजन्स आहे आणि आपण काय करू शकतो, काय झेलू शकतो. आणि मग त्यामधून आयुष्याला भेटलेला पर्स्पेक्टिव आहे की UPSC करणारा जे बोललं जातं की पर्टिक्युलरली UPSC असेल, MPSC असेल, की माणूस म्हणून कधी तो इकडे तिकडे फेल होऊ शकत नाही, एका चांगल्या ट्रॅकवरती चांगल्या गोष्टी तो करणारच आहे. त्यामुळे ही जर्नी पण तेवढीच वर्थ आहे. म्हणून कॉलेज डेजमध्ये काय करणार असाल तर दोन गोष्टी मला ज्या सांगाव्या वाटतात की
पुढचं पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग काय आहे तुमचं, वेदर इट इज यू पी एस सी ऑर अदर थिंग, मोस्ट ऑफ यू यू पी एस सी एम पी एस सी ह्या गोष्टी डोक्यात आहेत, तर एक महिना 15 दिवस घ्या, वेळ घ्या आणि त्या वेळेनुसार ठरवा की काय करायचं आहे, त्यानुसार बघून घ्या की पुढचा प्लॅन कसा असणार आहे, त्यानुसार बघा की प्लॅन बी माझ्याकडे आहे का, त्यानुसार बघून घ्या की अजून पुढे काय चॅलेंजेस येऊ शकतात आणि मी कधी कुठे मूव करणार आहे, की पहिल्या अटेम्प्टला प्रिलिम नाही झाली तर ऑब्व्हियसली एव्हरीवन डिझर्व्स की एकदा तर एक चान्स तर सर्वांनाच भेटतो, दुसऱ्या वेळी प्रिलिम नाही झाली तर मी कुठे दुसरीकडे जाणार आहे का, एक स्टेप एम यू पी एस सीवरून एम पी एस सीला येणार आहे का, प्लॅन बीवरती जाणार आहे का दुसरं अजून काही माझा डिसिजन आहे तो बघा. माझे माझ्याकडे रिसोर्सेस की फॅमिली रिसोर्सेसपासून ते बाकीच्या रिसोर्सेसपर्यंत कसे आहेत ते पण बघून घ्या. हे सगळं कॅल्क्युलेट करून एक जो प्रॅक्टिकल प्रॅग्मॅटिक ॲप्रोच तुमच्याकडे येईल तो तुम्हाला जास्त मदतगार राहील या पूर्ण जर्नीमध्ये, आणि मग ती जर्नी जी थोडी जी आहे ती स्मूथ होण्यास मदत होते. कारण प्रत्येकाची जर्नी या यू पी एस सीमध्ये स्ट्रेट यू पी एस सी आणि मी यू पी एस सी म्हणतो त्यावेळी सर्व परीक्षाच लक्षात घ्या, यू पी एस सी एम पी एस सीच्या जर्नीमध्ये एकदम हायवेसारखी नसते, कुठेतरी चढ आहेत, उतार आहेत, खड्डे आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. डेस्टिनेशनपर्यंत कसं पोहोचायचं आहे, त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे काय आहे, एवढं बोलतो. आणि लास्टली की तुमच्या सीसॅक ग्रुपने मला बोलवलं, इथे बोलण्याची संधी दिली आणि पेशंटली सर्वांचे आभार की तुम्ही पण आले, यू थॉट इट इज वर्दी की टू गो टू धिस लेक्चर आणि ऐकावं, सर्वांनी आले ऐकून घेतलं त्याबद्दल पण मी आभारी आहे, तुम्ही बोलवलं त्याबद्दल पण आभारी आहे. जे माझ्याकडे देण्याचा पर्टिक्युलरली बोलायला भरपूर आहे, गायडन्सबद्दल बोलायला तर काही यू पी एस सीच्या भरपूर बोलू शकतो, पण जे माझ्या मनामधून जे बोलायचं होतं त्यामुळे विषयाबद्दल पण मी त्याबद्दल तसंच बोललो की की काहीतरी यू पी एस सीची तयारी जी आहे त्यामध्ये प्रॅग्मॅटिझम प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट हा जो आहे हा पण मला कुठेतरी कोणाला तरी सांगावा वाटला, म्हणून तो विषय पण तसा निवडण्याची एक ऑर्गनायझर्सला सांगितलं की या पलीकडे काय आहे, प्रिपरेशनमध्ये प्रिपरेशनची पण दुसरी बाजू काय आहे, आणि कॉलेजच्या मुलांमध्ये ग्रॅज्युएशन करत आहे तर त्यांनी पण काहीतरी कोणत्या पद्धतीने आपल्यावरती स्वतःवरती काम केलं पाहिजे, नॉट फॉर वन एक्झाम, ग्रॅज्युएशनसाठी पण आणि बाकीच्या आयुष्याच्या जर्नीसाठी पण, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. सो एवढं बोलून थांबतो, तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल थँक्यू, मला बोलवलं त्याबद्दल पण थँक्यू. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिऊन अडथळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही, या ओळींवर खरे उतरणारे हर्षल पाटील सर यांचा प्रवास नक्कीच आपल्या जीवनाला आकार देऊन जाईल. धन्यवाद सर, आपले मार्गदर्शन नेहमीच आम्हा सर्वांना उपयोगी ठरेल. स्पर्धा परीक्षांसंबंधित प्रश्न असल्यास विद्यार्थ्यांनी विचारावे. सर नमस्कार, माझं नाव अंकिता लिपणे, मी सध्या एम पी एस सीची तयारी करत आहे. सर आता आपण तयारी करत असताना म्हणजे कुठलंही करिअर म्हणजे चूज करत असताना आपल्या डोक्यात असे प्रश्न येतात की ह्याच्यामध्ये नेमकं पुढं काम काय असतं, म्हणजे अधिकाऱ्यांचं तर आपल्यासमोर असं एक अंधुकचं चित्र असतं की अशा अशा पद्धतीचं काहीतरी प्रशासकीय काम असतं, पण एक्झॅक्ट आपल्याला माहीत नसतं, तर म्हणजे असे विचार आपल्या डोक्यात येत असताना म्हणजे येणं हे चुकीचं आहे का, किंवा मग आपल्याला त्यांची उत्तरं पण मिळत नाही एक्झॅक्ट काय असतं काय नाही, फक्त आपण अभ्यासावर फोकस करतो, तर त्याचे उत्तर शोधली पाहिजे का फक्त तयारी करत असताना अभ्यासावरच आपलं पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं पाहिजे, आणि ह्या प्रोसेसमधून जात असताना आपल्याला हळूहळू त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का, असा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की एम पी एस सीची म्हणजे राज्यसेवेची तयारी करत असताना यू पी एस सीची तयारी करता येईल का सोबतच, कारण की आता दोन्ही पण परीक्षांचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणि सिलेबस पण जवळपास सारखाच आहे.
पहिला जो प्रश्न आहे तुमचा की प्रशासनामध्ये काय आहे, तुमचा ॲक्च्युअल रोल काय असणार आहे, या ज्या गोष्टी आहेत ऑब्व्हियसली ते प्रश्न पडणं साहजिक पण आहे, ते प्रश्न पडले पण पाहिजे, त्याची उत्तरं शोधायची का नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण प्रश्न पडणं पहिला जो तुम्ही विचारलं की हे राईट आहे का साहजिक आहे का, तर ऑब्व्हियसली ते राईट आहे. दीज आर द राईट क्वेश्चन्स की तुम्हाला पडत आहेत, इट इज गुड थिंग. बट वेन यू आर प्रिपेरिंग फॉर यू पी एस सी ऑर इवन फॉर एम पी एस सी, व्हॉट इज हॅपनिंग इज की तुमचा एक जनरल पर्स्पेक्टिव्ह आहे की मी स्पर्धा परीक्षांमधून गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये एका कोणत्या तरी चांगल्या हुद्द्यावरती जाऊन कुठून तरी एक वैयक्तिक लेवलला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत आणि सामाजिक लेवलला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. वैयक्तिक लेवलला की कुठेतरी चांगलं करिअर आणि चांगलं आयुष्य आपल्याला जगायचं आहे, आणि सामाजिक लेवलला ते करत असताना मला या समाजासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता येत आहे, हे आहे. मग सर्व्हिस आय ए एस असेल किंवा एम पी एस सीमध्ये भेटणारी कोणती इंडस्ट्रीयल ऑफिसर असेल, तहसीलदार असेल, आणखीन भरपूर सर्व्हिसेस आहेत. या सर्व्हिसेस ॲट द एंड ऑफ द डे काय आहे, नाव आहे पब्लिक सर्व्हिस, सिव्हिल सर्व्हिस. तर हे एक कॉमन थ्रेड आहे, तो आपण फार तर फार लक्षात ठेवू शकतो. प्रत्येक तुम्ही कोणत्या सर्व्हिसमध्ये जाल यू नेवर नो, की आय ए एस आहे त्याबरोबर आय पी एस पण आहे, डेप्युटी कलेक्टर आहे त्याबरोबर डी वाय एस पी पण आहे, आणखीनही परीक्षा आहेत. की युनिफॉर्ममध्ये जाल का आणखी कोणत्या सर्व्हिसमध्ये जाल ते तुमच्या रँकवरून तुमच्या एक्झामच्या रिझल्टवरून ठरेल. पण त्याआधी एक काम कॉमन धागा जो आहे तो सर्वांमध्ये कॉमन आहे, आणि तोच थोडासा डोक्यात ठेवायचा आहे की प्रत्येक वेळीच की कोणतं कधी पॉलिटिकल चॅलेंजेस कोणते आहेत किंवा आणखी कोणत्या गोष्टी आहेत, या गोष्टींवरती डीप एकदमच जाऊन जाण्याची गरज नाही आहे. बट वेन इट कम्स टू सर्व की पुढे काय चॅलेंजेस असणार आहेत किंवा कोणती सर्व्हिस कशाप्रकारे करायची, तर इन जनरल सिव्हिल सर्व्हिस आहे आणि लोकांची सेवा आहे आणि त्याबरोबर आपलं पर्सनल ॲस्पिरेशन्स आहेत, ह्याचा कुठेतरी राईट बॅलन्स भेटतो हे डोक्यात ठेवायचं आहे. त्यामुळे वेन इट कम्स टू दीज टाईप्स ऑफ क्वेश्चन्स सिव्हिल सर्व्हिस आहे, त्यामध्ये चॅलेंजेस असणार आहेत हे तर 100% खरं आहे. आणि प्रत्येक सर्व्हिस एक वेगळे चॅलेंजेस इट ब्रिंग्स सर्टन सेट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, सर्टन सेट ऑफ चॅलेंजेस. तर ती जी गोष्ट आहे तर ती गोष्ट समजून घेता आली पाहिजे की प्रत्येक सर्व्हिस वेगळी असणार आहे. राईट नाऊ व्हॉट यू शूड फोकस ऑन की फ्रॉम करिअर स्टँडपॉईंट की माझ्यासाठी पर्सनली ही गोष्ट चांगली आहे, आणि फ्रॉम सर्व्हिस पॉईंट ऑफ व्ह्यू चॅलेंजिंग तर असणार आहे आणि प्रत्येक सर्व्हिसचे चॅलेंज वेगळे असणार आहेत, एवढं तुम्ही त्यामध्ये हे करू शकता. आणि सेकंड क्वेश्चन वॉज अबाउट हो सॉरी एम पी एस सी आणि यू पी एस सी. ऑब्व्हियसली फ्रॉम 2025 एम पी एस सी आणि यू पी एस सी सिलेबस जो आहे ऑलमोस्ट कॉपी पेस्ट आहे. सो वेन इट कम्स टू एम पी एस सी आणि यू पी एस सी फ्रॉम पर्टिक्युलरली फ्रॉम 2025 अटेम्प्ट की इट इज व्हेरी रॅशनल अँड इट इज व्हेरी लॉजिकल राईट नाऊ की तुम्ही एकाच परीक्षेमध्ये आता दोन्ही परीक्षांचा अभ्यास करू शकता. त्यामुळे कुठेतरी यू पी एस सीला एम पी एस सीचा अभ्यास करतो आहे म्हणून यू पी एस सी देऊ शकत नाही आणि यू पी एस सीचा अभ्यास करतो आहे म्हणून एम पी एस सी देऊ शकत नाही, हे जे डिस्टिंक्शन आधी होतं पॅटर्नमुळे म्हणा सिलेबसमुळे म्हणा, ते आता कुठेतरी जाणार आहे, निघून जाणार आहे. त्यामुळे दोनही परीक्षांची ॲब्सोल्युटली तुम्ही सोबत प्रिपरेशन करू शकता. प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू तिन्ही टप्पे ऑलमोस्ट वर्ड टू वर्ड आता सिमिलर झालेले आहेत की काहीतरी एक छोटासा हिस्ट्री जॉग्राफी महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल सोडला तर पूर्ण वर्ड टू वर्ड सिलेबस सेम आहेत. मग राहिलेली गोष्ट काय आहे तर एम पी एस सी आणि यू पी एस सी की यू पी एस सीच्या कॉम्पिटिशनला भ्यायचं आहे का, तर ऑब्व्हियसली नाही भ्यायचं. त्यामुळे तुम्ही मराठी मीडियममधून करा, इंग्लिश मीडियममधून करा, दोन्ही परीक्षांचं प्रिपरेशन पर्टिक्युलरली फॉर 2025 इज सेम. तुम्ही यू पी एस सीचं प्रिपरेशन करता यू आर ऑलरेडी प्रिपेरिंग फॉर एम पी एस सी, अँड इफ यू आर प्रिपेरिंग फॉर एम पी एस सी यू आर ऑलरेडी प्रिपेरिंग फॉर यू पी एस सी. तर तो जो डाऊट असेल तर तो काढूनच टाका. कोणतीही एक एक्झाम घ्या तुमच्या मनामध्ये जी असेल की मला एम पी एस सी करायची आहे, यू आर ऑलरेडी प्रिपेरिंग फॉर यू पी एस सी. अँड इफ यू आर प्रिपेरिंग फॉर यू पी एस सी यू आर ऑलरेडी प्रिपेरिंग फॉर एम पी एस सी. अजून ते नोटिफिकेशन वगैरे येतील बट तीच सध्याला 2025 तेच आहे. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. यू पी एस सीची तयारी करत असताना मेंटल हेल्थची केअर कशी करावी? खूप चांगला आणि रिलेव्हंट क्वेश्चन विचारला त्या अँगलने, पण महत्त्वाचा आहे की नॉट ओनली मेंटल बट
फिजिकल दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस आहेत, सोबतच्या आहेत. वेन इट कम्स टू मेंटल हेल्थ, की ज्या गोष्टी मी जे प्रॅग्मॅटिक जी गोष्ट बोललो तुम्हाला, की थोडंसं आधीपासून जर आपल्या डोक्यामध्ये हे विचार असतील तर ते हँडल करणं पण थोडंसं सोपं जातं. की जर्नी अशा प्रकारची चॅलेंजेसची आहे हे आधीपासून पण थोडंसं डोक्यात असलं पाहिजे. आणि मग व्हेन इट कम्स टू स्पेसिफिकली मेंटल चॅलेंजेस, की अँझायटी असेल किंवा वल्नरेबल फील होतं ह्या परीक्षांमध्ये, की परीक्षा पेपरच्या आदल्या दिवशी टेन्शन येणं असेल, किंवा जे पेशन्स सारखे इश्यू आहेत, की एवढा पेशन्स कसा ठेवायचा, की एक वर्ष थांबावं लागतं समजा एखादी प्रिलिम्स उडाली तर कशाप्रकारे हे मेंटली हँडल करायचं, त्यासाठी ऑब्व्हियसली फिजिकल एक्झरसाईज आहे आणि मेंटल एक्झरसाईज. मग तुम्ही त्या गोष्टी पण सगळ्या करू शकता. ते तर ऑब्व्हियस स्ट्रेट फॉरवर्ड रूट आहे की फिजिकल एक्झरसाईज असतील, मेंटलमध्ये तुमचं योगा असेल किंवा ह्या सर्व गोष्टी आहेत, इट इज अ स्ट्रेट फॉरवर्ड रूट. बट त्याबरोबर जी सेकंड गोष्ट जी एम्फसाईज करावी वाटते मला व्हेन इट कम्स टू मेंटल हेल्थ, अपार्ट फ्रॉम दिस योगा मेडिटेशन अँड ऑल दोज थिंग्स, सेकंड इज हॅव सम हॉबी, की जी तुम्हाला नॉट ओनली हेल्प इन धिस जर्नी, इट विल हेल्प इन युअर ओव्हरऑल लाईफ ऑल्सो. थर्ड थिंग इज की हे लक्षात घ्या की यू पी एस सीचं प्रिपरेशन करणं म्हणजे कुठेतरी एक 2x4 फुटाचा टेबल आणि एक कुठे कोणती तरी एक प्लास्टिकची चेअर घेऊन कुठेतरी 6 महिन्यासाठी आयसोलेशनमध्ये गेलो असं पण नाही. कंटिन्यू तुमची जी नॉर्मल जे आयुष्य आहे ते कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करा. तुमची ही जर्नी जी आहे यू पी एस सीमध्ये, त्यामध्ये कुठेतरी तुमच्या फॅमिलीचा तुम्ही एकटे प्रिपेअर करत नाही आहेत हे ध्यानात असू द्या, की हे यू पी एस सी करणं म्हणजे कुठेतरी सेक्लुडेड प्लेसला जाऊन एकट्याने काहीतरी सगळं शिवधनुष्य पेलणं अशातला भाग नाही आहे. तुमची फॅमिली तिथे असते, तुमचे फ्रेंड्स तिथे असतात, तुम्ही सर्वजण असतात तिथे, आणि त्या सर्कलमध्ये राहा. ते सोशल जे ह्युमन बिहेवियर आहे ते कुठेतरी फॉलो करण्याचा प्रयत्न करा. तर हे जे मनामध्ये आहे ते आई वडील असतील किंवा इतर लोक जे असतील त्यांच्याशी बोलत राहा. त्यामुळे व्हेन इट कम्स टू दिस मेंटल फिजिकल आस्पेक्ट, एक तर जनरल की जो स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर जे आहे तर तुमचं की फिजिकल एक्झरसाईज पाहिजे, काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहिजे, देन मेंटल लेवलला प्राणायाम असेल, योगा असेल, यू वोंट बिलीव, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि नॉन कन्व्हेन्शनल वेमध्ये की ऑब्व्हियसली काहीतरी हॉबी, काहीतरी इंटरेस्ट आउट ऑफ दिस मोनोटोनस प्रिपरेशन, आउट ऑफ दिस मोनोटोनस डिमांड. चॅलेंजिंग एक्झाम आहे, चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट आहे, तर ही जी मोनोटोनी येऊ शकते की 8 तास करायचे, 10 तास करायचे, कंटिन्युअसली त्यामध्येच इन्वॉल्ड आहोत, हा शिवधनुष्य उचललेला आहे तर दुसऱ्या गोष्टींना वेळ भेटत नाही आहे, म्हणून पण ते मेंटल प्रेशर आणि डेव्हलप होऊ शकतं. तर त्यासाठी काहीतरी माझ्याकडे 1/2 तास 1 तास माझा वैयक्तिक आहे, वेगळा आहे, जो या यू पी एस सीच्या बाहेरचा आहे, आणि ते करताना मला आनंद होतो, ही अशी काहीतरी एक ॲक्टिव्हिटी करू शकता. ती तुमची एक्झरसाईजची ॲक्टिव्हिटी असू शकते किंवा एंटरटेनमेंटची ॲक्टिव्हिटी असू शकते किंवा हॉबीची पण ॲक्टिव्हिटी असू शकते. आणि सेकंड थिंग इज की असं काहीतरी यू पी एस सीला असं किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला असं ट्रीट करू नका की हा म्हणजे काहीतरी अंतिम माझ्या आयुष्याचं इथेच डिसाईड होणार आहे आणि हे नाही झालं तर कुठेतरी वेगळंच काहीतरी होणार आहे, तर ते नाही आहे. आणि ह्या हे करायचं असेल तर कुठेतरी आयसोलेटेड होऊन हे सगळं करावं लागेल, आणि मला माझी जी माणसाचा स्वभाव आहे तो सामाजिक प्राण्याचा तो सोडून मला कुठेतरी अंडरग्राऊंड होऊन काहीतरी 10-15 तास बसून हे करावं लागेल असं काही नाही आहे. तर हे एक ट्रॅडिशनल अप्रोच, आणि एक दुसरा जे म्हणतो तुम्हाला हॉबी इंटरेस्ट मेंटेन करा, तुमचे सोशल कनेक्शन्स मेंटेन करा, आणि या जर्नीला नॉर्मल जर्नीसारखं ट्रीट करा. थँक्यू. यानंतर वेळेच्या मर्यादेमुळे आपण ह्या क्वेश्चन आन्सर सेशन इथेच थांबूया. त्यानंतर सिसॅक सेक्रेटरी अथर्व भागवत याला आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर मिस्टर हर्ष पाटील सर, डॉक्टर के पाटील सर आपले फॅकल्टी ॲडवायझर, आणि उपस्थित सर्व प्रेक्षकवृंद, मी सर्वांचे आभार मानतो. आज तुम्ही कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि आपण शॉर्ट टाईम बेसिसवर ॲक्च्युली आपण आपले गेस्ट चेंज केलेले होते, त्याबद्दल मी सर्वांची आधीच माफी मागतो. आणि खास करून हर्षल पाटील सर, नाण्याची दुसरी बाजू त्यांनी आज आपल्यासमोर दाखवली आणि
त्यानंतर त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं की जर आयुष्यात खुश राहायचं असेल तर धैर्य असणं आवश्यक आहे, आणि ते सर आम्ही नक्की लक्षात ठेवू. आणि त्याचबरोबर मी सर्वांचे परत एकदा आभार मानतो, सीसॅकची सर्व टीम, मेन ऑडिटोरियमची सर्व टीम, त्यानंतर गोसावी सर, सर्वांचे मी आभार मानतो. आणि अजून एक अनाऊन्समेंट आहे, ती अनाऊन्समेंट आपण व्हिडिओ क्लिपद्वारे आपण बघू शकतो. स्टुडंट्स, आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू मीट यू ऑल, बट ड्यू टू सम ऑफिशियल कमिटमेंट्स आय एम नॉट एबल टू अटेंड द सेशन. आय रिअली रिग्रेट नॉट बीइंग देअर. आय वॉज रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट, बट आय एम शुअर दॅट समडे वील फाईंड सम ओकेशन वेअर वील बी एबल टू इंटरॅक्ट अँड गाईड ऑल द ॲस्पिरंट्स इन द रेल्म ऑफ यू पी एस सी प्रिपरेशन. लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू ऑल ऑन सम डिफरंट ओकेशन. थँक यू अँड फॉरगिव्ह मी वन्स अगेन. आपले उद्याचे जे गेस्ट होते मिस्टर सोमय मुंडे सर, जे सध्या लातूरला एस पी आहेत, त्यांना इलेक्शनच्या कामामुळं उद्या आपल्यासमोर येता येणार नाही आहे, त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे. तर त्यांच्या वतीने सुद्धा मी एकदा तुमच्या सर्वांना सांगू इच्छितो की लवकरच आपल्या सी व्ही पीमध्ये सीसेक थ्रू हा कार्यक्रम आपण परत अरेंज करू, आणि त्यावेळेला तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहाल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावे ही नम्र विनंती. संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद.